हेलो माय डियर स्टूडेंट्स, स्वागत है सभी का शाओ स्क्रीनिंग के दुनिया में। टुडे इज द वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टेंट डे इन द लाइफ ऑफ 10th स्टेट मीडियम स्टूडेंट्स, बिकॉज आज का वो दिन है जो आपको शाओ कॉलेज में एंट्री दिला सकता है थ्रू दिस टेस्ट, दैट इज शाओ स्क्रीनिंग टेस्ट 2022। और माय सेल्फ शंतनु कदम सर, द फैकल्टी ऑफ मैथमेटिक्स एट वाई अकेडमी। और आज हम डिस्कस करने वाले हैं बेटा मैथमेटिक्स, जो मेन मैथमेटिक्स है ना, क्वेश्चन नंबर 71 से लेकर क्वेश्चन नंबर 90 तक। ठीक है, तो देर आर 20 क्वेश्चंस ऑन मेन मैथमेटिक्स, नॉट बेसिक मैथमेटिक्स, नॉट मेंटल एबिलिटी। ठीक है, उसके अलग वीडियोस आ जाएंगे, लेकिन जो मेन मैथमेटिक्स है वो आज हम डिस्कस करने वाले हैं यहाँ पे। तो चलो विदाउट टाइम पास स्टार्ट करते हैं क्वेश्चन नंबर 71। ठीक है, तो यहाँ पे मैंने आपके सामने आंसर की रखी है, आंसर की इज हियर। मैंने यहाँ पे सेकेंड, फोर्थ, अब देखो यहाँ पे फर्स्ट यानी ए, सेकेंड यानी बी बॉम्बे, थर्ड यानी सी, फोर्थ यानी डी दिल्ली। ठीक है, तो चलो स्टार्ट करते हैं। क्वालिटी पेपर है मेरे हिसाब से देखा जाए तो 20 क्वेश्चंस में से कुछ क्वेश्चंस रियली चैलेंजिंग क्वेश्चंस है और कुछ क्वेश्चंस है जो मॉडरेट लेवल के है, इजी लेवल के बहुत ही कम क्वेश्चंस है देखा जाए तो, लेकिन अच्छा पेपर है। ठीक है, चलो स्टार्ट करते हैं क्वेश्चन नंबर 71। सो द कोऑर्डिनेट्स ऑफ द थर्ड वर्टेक्स ऑफ एन, आपके सामने तो क्वेश्चन पेपर होगा ही। ठीक है शो वाले बच्चे, तो मैं डायरेक्टली यहाँ पे स्टार्ट करता हूँ सॉल्यूशन क्वेश्चन नंबर 71, कारण वेळ लागणार आहे बेटा, 20 क्वेश्चन्स आहेत डिस्कस करायचं म्हणल्यास, काही क्वेश्चन्स मी फक्त हिंट देईन आणि सोडून देईन। ठीक आहे, पूर्ण सॉल्व करत बसल्यास मग 2 घंटे जातील। क्वेश्चन नंबर 71 बघा, 71 मध्ये बघा काय म्हटलेलं आहे, इक्विलेटरल ट्रायंगल दिलेलं आहे, मस्त क्वेश्चन आहे हा, इक्विलेटरल ट्रायंगल इज गिवन। ठीक आहे, ऑल साइड्स आर इक्वल माहिती आहे आपल्याला, इक्विलेटरल ट्रायंगल आहे सपोज ए बी सी, आणि या ठिकाणी दोन वर्टेक्सचे आपल्याला कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत बघा, या ठिकाणी 3.4 आणि -2.3। ठीक आहे, तर आता ह्याचे कोऑर्डिनेट्स आपल्याला कन्सिडर करायचे x, y, आणि ते आपल्याला फाइंड करायचे आहेत बेटा। ठीक आहे, तर आता या ठिकाणी दोन पद्धतीने आपण फाइंड करू शकतो, एक पद्धत आहे थोडीशी वेळ लागेल त्याच्यामध्ये, दुसऱ्या पद्धतीने लवकर होऊन जाईल बघा। आता जी वेळ लागणारी पद्धत आहे ती अगोदर मी सांगतो, देखो ध्यान दो। तर आपल्याला काय करायचं बेटा, तुम्हाला माहिती ऑल साइड्स आर इक्वल, तर डिस्टन्स फॉर्म्युला आहे आपल्याकडे, अगोदर डिस्टन्स फॉर्म्युला बघा काय येते, बी सी एना स्क्वेअर रूट ऑफ 3 - -2 म्हणजे काय ते 5, 25 प्लस 4 - 3 1 येऊन जाईल, म्हणजे हे √26 येऊन जाईल। ठीक आहे, म्हणजे √26 ही लेंथ आहे ह्या इक्विलॅटरल ट्रायंगलची, √26, मग हे सुद्धा किती असेल √26, हे सुद्धा किती असणार आहे बेटा √26 है ना। त्याच्यानंतर तुम्ही ए बी कॅल्क्युलेट करू शकता बघा, ए बी स्क्वेअर रूट ऑफ, ठीक आहे, x - 3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y - 4 ब्रॅकेट स्क्वेअर। ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही ए सी, ए सी काय येते बघा, ए सी, ठीक आहे, ए सी सेम x - - +2 है ना, साईन कडे जरा लक्ष द्यायचं, y - 3 ब्रॅकेट स्क्वेअर। ठीक आहे बेटा, ओके, तर आता तुम्ही काय करू शकता या ठिकाणी, ह्या दोघांना इक्वल करू शकता, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड करू शकता, तुम्हाला एक लिनियर इक्वेशन भेटून जाईल। ठीक आहे, ऑल साइड्स आर इक्वल, ए बी इज इक्वल टू ए सी करू शकता, ए बी इज इक्वल टू ए सी, आधीच जागा कमी आहे इथं, ए बी इज इक्वल टू ए सी, तर आता ह्या दोघांना इक्वल करा, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स केल्यानंतर हे वरचं छप्पर निघून जाईल बेटा, म्हणजे रॅडिकल साइन, मग राहते काय बघा, x - 3 ब्रॅकेट स्क्वेअर, ठीक आहे, x - 3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y - 4 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू इकडं x + 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y - 3 ब्रॅकेट स्क्वेअर। ठीक आहे, दिसायलंय का तुम्हाला हे, थांबा बघतो जरा मी, येस दिसायले, तर आता बघा ह्याचं एक्सपान्शन करून घ्या मस्तपैकी, x² + 9 - काय ते बघा हे 6x, ठीक आहे, 2ab, y² + 16 - 8y इज इक्वल टू, इथं हे x² + 4
4 एक्स प्लस इतना है वाई स्क्वायर प्लस 9 माइनस 6 वाई 2ab, ठीक है. दिसले तर आता या ठिकाणी एक्स स्क्वेअर कॅन्सल करा, एक्स स्क्वेअर कॅन्सल, ठीक आहे. एक्स स्क्वेअर कॅन्सल होऊन जाईल, त्याच्यानंतर वाय स्क्वेअर कॅन्सल होऊन जाईल, ठीक आहे. आणि आता बघा काय येते. ए कुठे गेले, 16, हां 16 प्लस 9 25 येणार, ठीक आहे. 25 जरा स्पीड मध्ये करावं लागेल आपल्याला, 20 क्वेश्चन आहेत. 25 मायनस 6x मायनस 8y इज इक्वल टू, बघा इकडे काय, हां 9 प्लस 4 13, 13 प्लस 4x मायनस 6y, ठीक आहे. तर आता या ठिकाणी बघा, ह्या 4x ला इकडे घेऊया, ठीक आहे. मग काय येऊन जाईल, मायनस 10x, बरोबर आहे. आणि हे मायनस 6 इकडे आल्यास प्लस 6, म्हणजे प्लस सॉरी मायनस 8 प्लस 6 मायनस 2y, मायनस 2y इज इक्वल टू 13, 25 मायनस 12, ठीक आहे. तर मायनस जर मल्टिप्लाय केलं तर हे 10x प्लस 2y इज इक्वल टू 12, आणि 5x प्लस वाय इज इक्वल टू 6, हे आपल्याला इक्वेशन भेटलेलं बेटा. ह्याच्यामध्ये वाय ची व्हॅल्यू काय होऊन जाईल, 6 मायनस 5x, बरोबर आहे. हे लिनियर इक्वेशन भेटलेलं आहे आपल्याला. बघा यात ज्या दोन मेथड्स मी सांगितल्या ना, त्याच्यामध्ये इथपर्यंतचा भाग तर सेमच असणार आहे, बरोबर आहे. आवाज यायलाय का नाही ते एकदा बघू द्या, नाहीतर मग डबल शूट करत बसावं लागतं. यस, आवाज येत आहे मित्र हो. तर बघा, हे मी बाहेरच काढतो. तर हे इथपर्यंत सेमच आहे, इथून पुढे दोन गोष्टी आहेत. एक तर तुम्ही काय करू शकता, तुम्हाला माहिती एरिया ऑफ ट्रँगलचा फॉर्म्युला माहिती, को ऑर्डिनेट्स फॉर्मॅटमध्ये 1/2 है ना, x1 पुन्हा y2 मायनस y3 वगैरे वगैरे, ठीक आहे. तर तो फॉर्म्युला वापरू शकता तुम्ही. मग आता या ठिकाणी तुम्हाला साईड माहिती, ह्याचा एरिया कॅल्क्युलेट करा, √3/4 साईड स्क्वेअर, ठीक आहे. याचा एरिया तुम्हाला भेटून जाईल काहीतरी, √3/4 साईड स्क्वेअर म्हणजे ह्याचा स्क्वेअर काहीतरी एरिया भेटेल. एरिया इज इक्वल टू तो जो काही फॉर्म्युला आहे 1/2 आणि तो x1 y1 वगैरे, म्हणजे सगळे कोऑर्डिनेट्स तुम्हाला त्या ठिकाणी ठेवावे लागतील. युझिंग दॅट मेथड, एरिया ऑफ ट्रँगल वाली मेथड, आपको एक लिनियर इक्वेशन अलग सा एक लिनियर इक्वेशन मिल जाएगा, यानी आपको लिनियर इक्वेशन इन टू वेरिएबल्स, ठीक है, उस हिसाब से आपको सॉल्व करना पड़ेगा एट द एंड. सब्स्टिट्यूशन मेथड, इलिमिनेशन मेथड, ठीक है. मग ते एरिया ऑफ ट्रँगलचा फॉर्म्युला यूज करत बसा, वेळ लागेल जरा. त्यापेक्षा आता आपण काय करूया, इथं डायरेक्टली वाय इज इक्वल टू, ठीक आहे, 6 - 5x. आता वाय ची ही व्हॅल्यू आपण काय करूया माहिती आहे का, इथंच कुठल्या तरी इक्वेशन मध्ये ठेवूया. बघा या ठिकाणी कुठल्या पण इक्वेशन मध्ये तुम्ही ठेवू शकता, कारण बघा इथं ए बी हे जर √26 असेल तर हे सुद्धा √26 असणार आहे, हे सुद्धा √26 असणार आहे. आणि स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स केल्यानंतर तुम्हाला माहिती काय भेटतं ते, ठीक आहे. तर स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स करा, इथं एकतर जागा कमी पडायली, काय करावं कळणार झाले, ठीक आहे. हे आन्सर की तुम्ही लिहून घ्या बेटा एकदा, है ना, आन्सर की एकदा लिहून घ्या, ती मला इरेजच करावं लागणार आहे कारण जागा कमी पडत आहे. आन्सर की एकदा तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या. आन्सर की दिसायली तुम्हाला, यस आन्सर की दिसायली, आन्सर की एकदा लिहून घ्या, लिहून घेतली असेल. बघा तर आता इथून पुढे काय करायचंय मस्तपैकी, की ही वाय ची व्हॅल्यू आता मी याला काय करतो, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स, ठीक आहे. तर आता देअर फोर ह्याचा स्क्वेअर, हे याचा स्क्वेअर करून वगैरे सगळं मी इथे लिहिलेलंच आहे. बघा ह्या साईडचा स्क्वेअर इकडं हे लिहिलेलं आहे, तर काय आलं होतं हे बघा, एक्स स्क्वेअर, एक क्वाड्रेटिक इक्वेशन भेटते. हे पण तेवढंच टफ जाणार आहे माझ्या मते, पण जाऊ दे आता काय करणार, कुठल्या तरी काही हिशोबानं. हे पहिलाच क्वेश्चन जरा टाईम कन्झ्युमिंग आहे, पहिला आणि थोडाफार दुसरा, बाकी सगळा पुढचा सोपाच खेळ आहे. बघा एक्स स्क्वेअर ह्याचं एक्सपान्शन, एक्स स्क्वेअर प्लस 9 है ना मायनस 6x, बरोबर, प्लस पुन्हा हे वाय स्क्वेअर प्लस 16 मायनस 8y इज इक्वल टू √26 चा स्क्वेअर म्हणजे 26, हे आहे, ठीक आहे. तर बघा या ठिकाणी
वाय ची व्हॅल्यू आपल्याला इथं पुट करायचे एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर एज इट इज प्लस 9 मायनस 6 एक्सला एक्स एज इट इज प्लस वाय स्क्वेअर म्हणजे ह्याचा स्क्वेअर आता बरोबर आहे म्हणजे काय येऊन जाईल 36 प्लस 25 एक्स स्क्वेअर ह्याचा स्क्वेअर बेटा वायच्या ठिकाणी तुम्हाला हे ठेवायचे हे म्हणजे काय हो काहीच आहे 6 मायनस 5 एक्स ठीक आहे ह्याचा स्क्वेअर 36 ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2 ए बी मायनस 2 ए बी 2 इंटू 6 इंटू 5 एक्स काय ते 2 6 जा 12 12 5 जा 60 60 एक्स ठीक आहे 60 एक्स 60 एक्स झालं प्लस 16 प्लस 16 मायनस 8 वाय वायच्या ठिकाणी 8 वाय है ना म्हणजे बघा 8 आणि वाय मध्ये मल्टिप्लिकेशन आहे बेटा म्हणजे 8 संग 48 इथं काय येणार 48 48 आणि मायनस साईन आहे ठीक आहे इथं मायनस तर इथं प्लस येऊन जाईल ठीक आहे प्लस 85 किती आहे तर भाई 85 40 हां 85 40 वाय बरोबर 26 ठीक आहे 26 हे आलेलं आहे तरी दिसते का तुम्हाला आणखी एकदा बघावं लागेल अरे थोडस चाललंय की इकडं तिथं 26 आहे बरं का 2 दिसायले फक्त इज इक्वल टू 26 थोडस अलीकडे लिहितो मी इज इक्वल टू 26 आता दिसत असेल बघा इज इक्वल टू 26 हां तर आता ह्याला मस्त पैकी सॉल्व्ह करून घ्यायचं बघा क्वाड्रेटिक इक्वेशन भेटते तुम्हाला तर डिटेलमध्ये सांगत बसल्यास लय वेळ लागणार आहे 2 घंटे लागतील एक्स स्क्वेअर कुठे गेले एक्स स्क्वेअर 25 एक्स स्क्वेअर काय ते 26 एक्स स्क्वेअर ठीक आहे त्याच्यानंतर दुसरं काय आहे अरे इथं वाय कसं काय आलं चुकून आलं काय हां एक्स येते इथं एक्स ठीक आहे त्याच्यानंतर हे 26 एक्स स्क्वेअर ह्याचं काम झालं एक्स स्क्वेअरचं काम झालं त्याला मी सर्कल करतो बघा हे एक्स स्क्वेअर ते 25 एक्स स्क्वेअर आणि त्याच्यानंतर एक्सचं काम बघा हे मायनस 60 प्लस 40 काय येतं आहे मायनस 60 प्लस 40 मायनस 20 ठीक आहे मायनस 20 मायनस 20 मायनस 6 मायनस 26 एक्स मायनस 26 एक्स ठीक आहे आणि त्याच्यानंतर आता फक्त कॉन्स्टंट राहिलेले आहेत बेटा इथं मायनस 32 येते मायनस 32 प्लस 36 36 मधून 32 गेले 4 9 4 13 प्लस 13 बरोबर अरे पुढे आहे की 26 इज इक्वल टू 26 त्याला इकडे घेऊया मायनस 26 इज इक्वल टू 0 म्हणजे हे मायनस 13 येते मायनस 13 मायनस 13 बरोबर 0 आता हे झालं क्वाड्रेटिक इक्वेशन हां ह्याच्यातून 13 कॉमन घ्या तर येतं हे 2x स्क्वेअर मायनस 2x मायनस 1 इज इक्वल टू 0 ठीक आहे 2 1 जा 2 आता हे स्प्लिटिंगनं सॉल्व्ह करूया स्प्लिटिंगनं येऊन जाईल काय स्प्लिटिंगनं नाही येणार क्वाड्रेटिक फॉर्म्युला वापरावा लागेल आपल्याला ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स एची व्हॅल्यू काय इथं या ठिकाणी एची व्हॅल्यू आहे 2 ठीक आहे बीची व्हॅल्यू आहे मायनस 2 सीची व्हॅल्यू आहे मायनस 1 ठीक आहे तर आता आपल्याला माहिती रूट्स रूट्स कशा भेटतात मायनस बी प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a ठीक आहे तर आता इथं ठेवून द्यायचं मोठा धिंगाणा आहे पहिल्या क्वेश्चनमध्ये मायनस ऑफ मायनस म्हणजे इथं प्लस 2 येते प्लस ऑर मायनस इथं हे असं बी स्क्वेअर म्हणजे मायनस 2चा स्क्वेअर येतं इथं 4 मायनस 4ac 4 इंटू 2 4 2 जा 8 8 इंटू 1 8च येते मायनस 8 म्हणजे मायनस मायनस प्लस होऊन जाईल बघा 4 4 × 2 4 × 8 8 एक 8 मायनस मायनस हे प्लस झालं इथं 8 येते ठीक आहे आणि अपॉन 2a 2 इंटू 2 2 2 जा 4 ठीक आहे तर आता या ठिकाणी 8 4 12 मस्तपैकी इथं 12 आता 12ला कसं लिहू शकतो मी 4 3 12 4 3 जा ठीक आहे तर आता काय ते बघा हे इथं लिहितो आता जागाच नाही राहिली रूट्स काय आलेले आहेत 2 2 रूट्स आलेले आहेत प्लस ऑर मायनस 2√3 ठीक आहे हे पिंजऱ्यातून बाहेर येईल 4 अपॉन 4 आहे अपॉन 4 ठीक आहे हे रूट आलेले आहेत आपले रूट्स आलेले आहेत आता या ठिकाणी 2 जर वरून कॉमन काढलं तर काय येतं 1 ± √3/4 म्हणजे बे 2 4 म्हणजे 1 ± √3/2
ये दोन रूट्स आपल्याला भेटलेले आहेत, बरोबर आहे. रूट्स म्हणजे कशाची व्हॅल्यू भेटलेली आहे बेटा आपल्याला, आपल्याला भेटलेली आहे एक्स ची व्हॅल्यू. ठीक आहे, या एक्सच्या दोन व्हॅल्यूज आपल्याला भेटलेले आहेत. आता दोन्ही व्हॅल्यू एक एक करून आपल्याला व्हॅल्यू इथं ठेवावी लागेल. कशामध्ये? ह्या इक्वेशन मध्ये इथं ठेवावी लागेल, बरोबर आहे. इथे हो का, हे इक्वेशन, याला इक्वेशन स्टार, ठीक आहे, इक्वेशन स्टार मध्ये ठेवावी लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला वाय ची व्हॅल्यू भेटेल. अगोदर प्लस वाला ठेवून बघूया, ठीक आहे. प्लस किंवा मायनसला ते मॅच होते, बरोबर आहे. प्लस किंवा मायनसला म्हणजे आता दोन्ही आन्सर करेक्ट असणार आहेत, प्लस वाले पण आणि मायनस वाले पण. म्हणजे एक्स ची प्लस ची व्हॅल्यू इथे ठेवली, मग जी काही वाय ची व्हॅल्यू येणार आहे ती जोडी, आणि दुसरी जोडी म्हणजे एक्स ची ही मायनस मायनस वाली जोडी, या दोन्ही जोड्या करेक्ट आहेत, पण दोन्ही पैकी एकच जोडी कुठली तरी तिथे दिलेली आहे. ठीक आहे, मग कधी कधी असंही करतील दोन्ही जोड्या देतील, बोथ ए अँड बी असंही म्हणतील. ऑप्शन सी म्हणजे ते बोथ वाला ऑप्शन करेक्ट असेल. ठीक आहे, तर आता या ठिकाणी तुम्ही हे ठेवून बघा, एवढं तरी करा. का करू आता मी, चालते बघा. तर आता हे वाय इज इक्वल टू एवढंच राहिले, करून टाकू. समजा आपण प्लस वालं जर ठेवलं, माझ्या मते प्लस वालं बसत नाही काय की मायनस वालं बसते. ठीक आहे, कारण ऑप्शन ह्याचा कुठला करेक्ट होता? ऑप्शन माझ्या मते कुठे गेलं रे, ऑप्शन सेकंड करेक्ट आहे, म्हणजे मायनस वालं. हां, मायनस वालं, मायनस वालं. प्लस वालं, प्लस वालं तुम्ही ठेवून बघा. प्लस वालं ठेवल्यानंतर जी काही जोडी भेटणार आहे का ती तिथं ऑप्शन मध्ये नाही आहे, है ना. उगा टाइम कशाला वेस्ट करायचा. चला, हे वाय इज इक्वल टू काय येत आहे, सिक्स मायनस फाईव्ह इंटू एक्स, फाईव्ह इंटू, है ना, फाईव्ह एक्स ची व्हॅल्यू आहे वन, मायनस घेऊया आपण मायनस रूट थ्री अपॉन टू. ठीक आहे, वाय इज इक्वल टू सिक्स, ठीक आहे, वाय इज इक्वल टू सिक्स, मायनसला मध्ये घुसवा आता मायनस फाय, है ना, मायनस, ह्याला सेपरेट पण करू शकता तुम्ही, मायनस फाय बाय टू असं करू शकता, मायनस फाय बाय टू, मायनस मायनस प्लस फाईव्ह रूट थ्री बाय टू. ठीक आहे, आता ह्याचं काय येतं बघा, ह्याचं इल टू खाली आणि साईदुनी 12 मधून 5 गेले, 7/2, है ना, प्लस फाईव्ह रूट थ्री अपॉन टू, म्हणजे वाय इज इक्वल टू खाली असेल 2 7 + 5√3. बघा, एक्स आणि वाय ची व्हॅल्यू आपल्याला भेटलेली आहे या ठिकाणी. एक्स ची व्हॅल्यू मायनस मायनस वाली व्हॅल्यू आपण ठेवली, बघा पेपरमध्ये ऑप्शन सेकंड करेक्ट आहे, सेकंड. ठीक आहे, 1 − √3/2 आणि ही व्हॅल्यू ठेवल्यानंतर 7 + 5√3/2 ऑप्शन सेकंड करेक्ट आहे. प्लस वाले ठेवून बघा तुम्ही, करून बघा, तिथं ती जोडी नाही आहे. ओके, फर्स्ट क्वेश्चन या ठिकाणी आपण डिस्कस केलेला आहे. चला लिहून घ्या, मस्तपैकी लिहून घ्यायचं असेल तर बघा. अरे बापरे, ह्याच्यात 18 मिनिट गेले. इकडं भरपूर गॅप आहे, इकडं थोडस हलवतो मी. नाही, तो देखो ये है फर्स्ट क्वेश्चन, अब सेकंड क्वेश्चन डिस्कस करेंगे. और पहले जैसे मैंने बताया कि दो तरीके से हम सॉल्व कर सकते हैं यूजिंग एरिया ऑफ ट्रायंगल वाला. ठीक है, मेरे हिसाब से उसको ज्यादा वक्त लगेगा रादर देन दिस. ठीक है, इट डिपेंड्स अपॉन यू कि आपके दिमाग में पहले क्या आता है. माझ्या मते पहिल्या 10 क्वेश्चनसाठी एक व्हिडिओ बनवावा लागेल आणि दुसऱ्या 10 क्वेश्चनसाठी दुसरा व्हिडिओ, एक एक तासाचा. सॉल्व करताना आपण पटपट पटपट सॉल्व करतो, तर पेपर आल्या आल्या हातात आम्ही अर्ध्या तासाच्या पाऊण तासाच्या आत सगळं सॉल्व केले, 20 क्वेश्चन स्पीडमध्ये एकदम. पण इथं समजवून सांगत असताना वेळ लागतो, समजलं पाहिजे सगळ्यांना. ठीक आहे, दिसायलंय ना आता? यस, दिसायलंय थोडंसं ते. ठीक है, चलो सेकंड क्वेश्चन की तरफ जाते हैं. सेकेंड क्वेश्चन फ्रॉम दी मेन मैथमेटिक्स.
बाकी सब्जेक्ट चे लवकर होऊन जातात डिस्कशन, पण मॅथ्सला वेळ लागतो. मॅथ्स असेल, मेंटल ॲबिलिटी असेल. बघा सेकंड क्वेश्चन, तो पण असाच आहे इंटरेस्टिंग. ये क्वेश्चन नंबर 72. तर या ठिकाणी बघा, अँगल ऑफ एलिव्हेशन ऑफ अ क्लाउड, क्वेश्चन नीट वाचला पाहिजे, ऑफ अ क्लाउड फ्रॉम अ पॉइंट एच मीटर्स अबव अ लेक. ठीक आहे, लेक म्हणजे बघा वॉटर लेवल. समजा ही आहे वॉटर लेवल आपली, काय आहे वॉटर लेवल, ही आहे वॉटर लेवल. ठीक आहे, पाण्याची लेवल आपली लेक मधल्या. आणि त्यानंतर कुठे गेलं, अँगल ऑफ एलिव्हेशन ऑफ अ क्लाउड, ऑफ अ क्लाउड फ्रॉम अ पॉइंट एच मीटर अबव लेक. ठीक आहे, इथून एच मीटर वरती, एच मीटर वरती, आता अंदाजे डायग्राम काढतोय मी, एच मीटर वरती है ना, हे किती असणार आहे एच मीटर, एच मीटर, एच मीटर वरती. समजा हा पॉइंट असेल ए, ठीक आहे, हा असेल बी, एच मीटर वरती अबोव लेक इज एक्स. एक्स काय आहे बघा व्यवस्थित, आणखी वाचा, द अँगल ऑफ एलिव्हेशन, अँगल ऑफ एलिव्हेशन आहे एक्स. ठीक आहे, जे की समजा इथं कुठंतरी क्लाउड असेल, सपोज या ठिकाणी कुठंतरी क्लाउड आहे, काय आहे क्लाउड म्हणजे ढग, आणि इथून हे जॉईन करा असं, बरोबर, ह्याला पुन्हा खाली घ्या कारण त्याचं रिफ्लेक्शन झालेलं आहे. पुढं जर तुम्ही व्यवस्थित वाचलं तर कळेल. हा या ठिकाणी 90 तयार होईल, 90 डिग्री तयार होईल. तर आता बघा, हा एच असेल ए बी सी डी पॉइंट, क्लाउडला सीज घेतो पॉइंट, क्लाउड फॉर सी, सी हा डी ई झालं. तर हे एच ए बी जर एच असेल तर हे डी ई सुद्धा एच असेल. तर त्यानंतर इफ द अँगल ऑफ एलिव्हेशन ऑफ अ क्लाउड फ्रॉम अ पॉइंट एच मीटर्स अबोव अ लेक इज एक्स, म्हणजे हे आहे एक्स इथं अँगल ऑफ एलिव्हेशन, अँड द अँगल ऑफ डिफ्रेशन ऑफ इट्स रिफ्लेक्शन. आता ह्याचं रिफ्लेक्शन बेटा, ह्याचं रिफ्लेक्शन, हे आहे वॉटर लेवल, दिस इज दी वॉटर लेवल, वॉटर लेवल पाणी है ना, हे आहे पाणी बेटा, पाणी, पाणी. ठीक आहे, पाण्याची लेवल आहे. आता पाण्यापासून रिफ्लेक्शन है ना, पाण्यापासून एखादा ऑब्जेक्ट जेवढ्या उंचीवरती असेल तेवढंच रिफ्लेक्शन खाली असतं. म्हणजे हे समजा आता हे एच आहे, ह्याला काहीतरी समजा हे एक्स, ठीक आहे, म्हणजे हे इथून इथपर्यंत किती झालेलं आहे, एक्स प्लस एच, बरोबर, एक्स प्लस एच, तेवढ्याच ह्याच्यावर खाली ह्याचं रिफ्लेक्शन येईल इथं कुठंतरी, बरोबर. डायग्राम इज इम्पॉर्टंट इन सच क्वेश्चन्स, डायग्राम जर तुमची करेक्ट आली तर मग झालं, तुम्ही जिंकलात. अर्ध युद्ध तर इथंच असतं, एक्स प्लस एच. ठीक आहे, सी आहे तर समजा त्याचं सी डॅश इथं रिफ्लेक्शन असेल, सी डॅश, बरोबर आहे, त्याचं रिफ्लेक्शन, ह्या ढगाचं रिफ्लेक्शन पाण्यामध्ये है ना, इथून पाण्याच्या लेवलपासून जेवढ्या वरती असतील तेवढ्याच खाली त्याचं रिफ्लेक्शन असेल, बरोबर. एक्स हे एच, ह्याला आपण लेट, ह्याला लेट, हे काय तिथं दिलेलं नाही आहे, पण ह्याला लेट डी सी एक्स. ठीक आहे, मग हे एक्स प्लस एच, मग खाली पण एक्स प्लस एच. तर आता आपल्याला अँगल ऑफ हे पण दिलाय, काय हे पण म्हणजे डिप्रेशन. ठीक आहे, अँगल ऑफ डिप्रेशन किती आहे माझ्या मते वाय, अँगल ऑफ डिप्रेशन वाय. देन द डिस्टन्स ऑफ द क्लाउड फ्रॉम द पॉइंट ऑफ ऑब्झर्वेशन, दिस इज द पॉइंट ऑफ ऑब्झर्वेशन, दिस इज द पॉइंट ऑफ ऑब्झर्वेशन, ऑब्झर्वेशन वाला पॉइंट, म्हणजे आपल्याला बी सी विचारले, बी सी. ठीक आहे, बी सी किती आहे, बी सी कळालं, बी सी बघ काय येते, आता फाइंड करूया मस्तपैकी. आता दोन ठिकाणी आपल्याला खेळ खेळायचा आहे, वरच्या ट्रँगलमध्ये है ना, हे ट्रँगल बी डी सी आणि ट्रँगल बी डी सी डॅश. आता वरच्या ट्रँगलमध्ये खेळ खेळूया, खेळ म्हणजे आता कुठला खेळायचा आहे, ट्रिग्नॉमेट्रीचा खेळ खेळायचा आहे ना, साईन टॅन, मोस्टली साईन आणि टॅन लागतं ह्याच्यामध्ये, बाकी काय लागतंय. आता बी सी फाइंड करायचं आहे बघा, तर साईन, साईन म्हटल्यानंतर बी सी भेटेल, समजा साईन अल्फा है ना, साईन
सॉरी अल्फा नहीं, साइन एक्स इज इक्वल टू एक आई एनआर सी डी, सी डी अपोजिट साइड अपॉन हाइपोटिनियस बी सी, हाइपोटिनियस बी सी बरोबर आहे. सी डी आपण काय घेतलेला आहे, एक्स घेतलेला आहे, एक्स अपॉन बी सी. मग ह्याच्यामध्ये एक्स ची व्हॅल्यू येऊन जाईल देअर फोर एक्स इज इक्वल टू बी सी, बी सी साईन एक्स, बी सी साईन एक्स. ठीक आहे, एक्स इज इक्वल टू बी सी साईन एक्स. त्याच्यानंतर टॅन एक्स बघा काय येते लगेच, टॅन एक्स बरोबर आहे, टॅन एक्स इज इक्वल टू बी डी ऍडजसंट, सॉरी अपोजिट, अपोजिट अपॉन ऍडजसंट दॅट इज बी डी. अति घाई संकटात नाही. तर सी डी, सी डी किती आहे, एक्स, एक्स अपॉन बी डी, बी डी किती आहे माहिती नाही, बी डी ला बी डी देअर फोर. तर या ठिकाणी एक्स ची व्हॅल्यू काय येऊन जाईल, बी डी टॅन एक्स बरोबर आहे. हे दोन भेटले आपल्याला. तर त्याच्यानंतर ह्याच्यावरूनच बी डी ची व्हॅल्यू काय येईल, बी डी इज इक्वल टू एक्स अपॉन टॅन एक्स. ठीक आहे, ह्याच्यावरून बी सी ची व्हॅल्यू एक्स अपॉन साईन एक्स. ते बघू त्या त्यावेळी. झाला आता ह्याचा खेळ झाला पहिल्या ट्रायंगलचा. आता इथं खाली दुसऱ्या ट्रायंगलमध्ये तोच खेळ खेळायचा आहे आपल्याला, ट्रायल अँड एरर खेळत राहायचं. ठीक आहे, आन्सर येत जाते. सुरुवातीलाच आपल्याला वाटतं कसं होईल काय होईल, चलत जायचं चलत जायचं, पुढं रस्ता दिसत जातो. तर आता इथं बघा सेकंड बी डी सी डॅश. ठीक आहे, ह्याच्यामध्ये बघा साईन वाय, साईन वाय काय येईल बघा, साईन वाय, साईन वाय अपोजिट, अपोजिट म्हटल्यानंतर बघा इथून घ्यावं लागेल आपल्याला. ठीक आहे, इथून एक्स प्लस एच आणि हे एच, म्हणजे एक्स प्लस टू एच, एक्स प्लस टू एच अपोजिट अपॉन हायपोटिनियस बी सी डॅश. हायपोटिनियसचं आपल्याला तसं देणं घेणं नाही, त्याच्यामुळे साईन वाय प्रत्यक्षात लागेल असं वाटत नाही, तरी पण जाऊ द्या, याला रॉंग करा. त्याच्यानंतर टॅन वायकडे जाऊया आपण. ठीक आहे, टॅन वाय आपली मोहीम, टॅन वाय, टॅन वाय बरोबर अपोजिट साईड. ठीक आहे, अपोजिट साईड एक्स प्लस एच प्लस हे एच, म्हणजे एक्स प्लस टू एच, एक्स प्लस टू एच अपॉन ऍडजसंट साईड, ऍडजसंट साईड म्हणजे हे बी डी अपॉन बी डी बरोबर आहे, बी डी. आता काय करूया बघा, बी डी तर आपल्याकडे आहे इथं. ठीक आहे, मी ह्या बी डीला इकडे घेतो, बी डी इज इक्वल टू एक्स टॅन वाय अपॉन टॅन वाय, है ना, आणि बी डी ची इथे एक व्हॅल्यू आहे इज इक्वल टू एक्स अपॉन टॅन एक्स. ठीक आहे, आता या ठिकाणी आपल्याला माझ्या मते क्रॉस मल्टीप्लाय करावं लागेल. तर क्रॉस मल्टीप्लाय केल्यानंतर एक्स टॅन एक्स प्लस टू एच टॅन एक्स इज इक्वल टू एक्स टॅन वाय बरोबर. तर एक्स टॅन एक्सला तिकडे जर शिफ्ट केलं आपल्याला तर एक्स कॉमन घेता येईल. बघा टू एच टॅन एक्स इकडेच ठेवा, टू एच टॅन एक्स हे एक्स टॅन वाय, एक्स टॅन वाय मायनस हे एक्स टॅन एक्स प्लस तिकडे गेल्यास मायनस एक्स टॅन एक्स. सो आफ्टर टेकिंग एक्स कॉमन ब्रॅकेटमध्ये टॅन वाय मायनस टॅन एक्स हे येऊन जाईल, आणि इकडं टू एच इंटू टॅन एक्स येऊन जाईल. ठीक आहे, टू एच इंटू टॅन एक्स. आता बघा टॅन एक्स ची व्हॅल्यू आपल्याला भेटलेली आहे, हे टू एच इकडं खाली जाईल. आता आपल्याला पाहिजे काय, आपल्याला पाहिजे बी सी, आपल्याला पाहिजे बी सी, आपलं टार्गेट आहे बी सी बरोबर आहे. तर इकडं बघा तुम्ही बी सी, बी सी एक्सच्या ठिकाणी आपण काय ठेवू शकतो, बी सी साईन एक्स ठेवू शकतो, एक्सच्या ठिकाणी बी सी साईन एक्स. ठीक आहे, एक्सच्या ठिकाणी इथं बी सी साईन एक्स, टू एच टॅन एक्स इज इक्वल टू एक्सच्या ठिकाणी बी सी इंटू साईन एक्स इंटू टॅन वाय मायनस टॅन एक्स. तर आता आपल्याला बी सी ची व्हॅल्यू फाइंड करायचे, तर काय येऊन जाईल, टू एच टॅन एक्स अपॉन हे साईन एक्स तर असणारच आहे खाली, इंटू हे ब्रॅकेटमध्ये काय बघा, तो सगळा कार्यक्रम इथं लिहून घ्यायचा, इज इक्वल टू हे बी सी. आता इथं काही कॅन्सल आउट करता येते का बघा, यस, टॅन एक्सला आपण काय लिहू शकतो बेटा, बघा इकडे लिहितो मी, टू एचला टू एच इंटू टॅन एक्सला साईन एक्स अपॉन कॉस एक्स अपॉन खाली इकडं साईन एक्स इंटू टॅन वाय मायनस टॅन एक्स, टॅन वाय मायनस टॅन एक्स. तर हे माझ्या मते कॉस एक्स खाली येऊन जाईल डिव्हिजनमध्ये असल्यामुळं, तर त्यालाच मी इथं लिहितो हे कॉस एक्स इथलं, पण साईन एक्स कॅन्सल होऊन जाईल. ठीक आहे,
साइन एक्स, ये साइन एक्स कैंसल रहता है, खालचं कॉस एक्स वरी गेल्यानंतर काय सेक एक्स, सेक एक्स अपॉन हे खालचं हे एज इट इज टॅन वाय मायनस टॅन एक्स, दिस इज द व्हॅल्यू ऑफ बी सी, आणि हेच आहे आपलं आन्सर. ठीक आहे, बघा ऑप्शन कुठलं आहे, टू एच सेक एक्स अपॉन टॅन वाय मायनस टॅन एक्स, फोर्थ ऑप्शन. ठीक आहे, फोर्थ ऑप्शन आणि लास्ट ऑप्शन आहे सेकंड क्वेश्चन. ठीक आहे, ठीक है, तो ये है सेकेंड क्वेश्चन फ्रॉम द मेन मैथमेटिक्स, जिसका ऑप्शन है लास्ट ऑप्शन है टू एच सेक एक्स अपॉन टेन वाई माइनस टेन एक्स. ठीक है, तो चलो जल्दी आप लिख सकते हो, लिखना है तो पॉज करके इसके बाद में देखेंगे थर्ड क्वेश्चन. टाइम तो बहुत लगने वाला है बेटा, मुझे तो लग रहा है, बिकॉज मैथमेटिक्स है तो टाइम तो लगेगा ही. देखा जाए तो बायोलॉजी वाली या केमिस्ट्री वाली क्वेश्चंस जल्दी होते हैं, थ्योरेटिकल क्वेश्चंस. फिजिक्स टाइम कहाँ पे जाता है बेटा अपना, चाहे वो शाउस क्रेनिंग के एग्जाम हो या बाद में आईआईटी के एग्जाम या एम्स अपनी नीट वाली एग्जाम हो, तो टाइम जाता है फिजिक्स में, बिकॉज वहाँ पे डेरिवेशंस न्यूमेरिकल्स होते हैं. फिजिक्स को स्पाइसी मैथ्स बोलते हैं, है ना, तीखा मैथ्स है वो, तो जिसका मैथ्स परफेक्ट है तो उसका फिजिक्स भी परफेक्ट होता ही है. ठीक है, ऐसा तो नहीं होगा कि मैथ्स बहुत परफेक्ट है लेकिन फिजिक्स नहीं आता, है ना, इट्स रेयर केस, एक्सेप्शंस आर ऑलवेज देयर. पण आमच्या वेळेस शाहू स्क्रीनिंग वगैरे असं काही नव्हतं, कारण माझं एज्युकेशन पण शाहू कॉलेजमधूनच झालेलं आहे, पीसीएम, त्यावेळेस डायरेक्टली बोर्डच्या माध्यमातूनच लिस्ट वगैरे लागायच्या. बट ये जो शाहूने चालू किया ये बहुत ही तारीफ के लायक है. चलो नेक्स्ट क्वेश्चन 73, क्वेश्चन नंबर 73. देखो यहाँ पे अ टॉय इज इन द फॉर्म ऑफ कोन, बगा टॉय है इज इन द फॉर्म ऑफ कोन माउंटेड ऑन अ हेमिस्फीयर, हेमिस्फीयर इज देयर, देखो यहाँ पे है ये हेमिस्फीयर, इसके ऊपर ये है ऐसा कोन, है ना, उल्टा आइसक्रीम असल्यासारखं. आणि त्यानंतर काय दिलेलं आहे आपल्याला, काहीतरी दिलेलं आहे, काय दिलंय, कोनिकल पोर्शन 12 सेंटीमीटर, बेस, बेस आहे 12 सेंटीमीटर म्हणजे डायमीटर. ठीक आहे, तर हे असं जॉईन करून घेतो मी, 12 म्हटल्यानंतर हे 6 असेल, हे 6 असेल, सांगण्याची गरज नाही, आता हे काही मी नाही सोडवणार. आणि हाईट आहे 8 सेंटीमीटर, तर हे हाईट कशाची आहे, हिचीच असणार आहे 8. आणि देन द सरफेस एरिया, सरफेस एरिया फाईंड करायचा, आता सरफेस एरिया माहिती तुम्हाला कसं फाईंड करायचं, सरफेस एरिया, याचा सरफेस एरिया काय आहे, पाय आर एल, आणि ह्याचा सॉरी ह्याचा पाय आर एल आहे कोनचा, कोनचा पाय आर एल, आणि त्याच्यानंतर हेमिस्फिअर. ठीक आहे, हेमिस्फिअरचा काय असणार आहे, 4πr² 2πr². ठीक आहे, 2πr², तर ह्याच्यामध्ये पायला पाय राहू द्या, कॉमन घ्या, आर आर काय आहे आपलं 6, 6 × l, एल काय येणार आहे इथं 10, 6 × 10 10 म्हणजे हे येणार आहे 60 म्हणजे 60π, थोडक्यात 60π प्लस इथं 2π × r² म्हणजे हे 36 दोन्ही 72, 72π, 72π आणि 60π, किती पाय झाले बघा, हे 2 × 2 = 13, 132π, हे 22/7, 7च्या पट्यात येते का, हे येत नाही माझ्या मते, साधे कसं आता राहिली की ती सहा नाही येत नाही, हा 3.14 ह्याला मल्टिप्लाय करा, माझ्या मते आन्सर येऊन जाईल, जे मी दिलं आहे तेच येऊन जाईल. दुसरं काय, 73चं काय ऑप्शन आहे, ऑप्शन फर्स्ट, फर्स्ट म्हणजे 414.48 cm². ठीक आहे, तो ये फर्स्ट ऑप्शन है. नेक्स्ट क्वेश्चन, चलो क्वेश्चन नंबर 74, द इनर सर्कमफरेंस. अब ये बहुत ही सिंपल क्वेश्चन है, सॉल्व करने की जरूरत नहीं है, फिर भी डिस्कस करेंगे. हाँ, तुमचे जे काही सजेशन असतील, इनकेस कुठल्या क्वेश्चन मध्ये डाउट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. ठीक आहे, नाहीतर आपल्या अकॅडमीला येऊन तुम्ही इन्क्वायरी करू शकता. ओके, चला, इनर सर्कमफरन्स ऑफ अ सर्क्युलर ट्रॅक दिलेला आहे, हे सॉल्व करण्याची गरज नाही आहे. इनर सर्कमफरन्स हे आउटर सर्कमफरन्स, जसं आपलं क्रीडा संकुल आहे पॉलिटेक्निक, तर या ठिकाणी
इनर सरकमफरेंस, चला मी स्मॉल आर, हेला सपोज कैपिटल आर, इनर सरकमफरेंस 2 पाय आर इज इक्वल टू, समझा है 24 पाय, पाय पाय कटले तर आर ची वैल्यू आली 12, आर ची वैल्यू 12, आणि इथं विड्थ दिली आहे 2 मीटर, म्हणजे कॅपिटल आर असेल 14 मीटर. आणि तुम्हाला काय विचारले, एक काय करायचं आपल्याला, वायर द क्वांटिटी ऑफ वायर रिक्वायर्ड टू सराउंड पाथ, है ना, कम्प्लिटली. हा पाथ पूर्ण कम्प्लिटली आपल्याला सराउंड करायचा आहे, बरोबर आहे. हा पाथ पूर्ण आपल्याला कम्प्लिटली वायरनं सराउंड करायचं आहे, सराउंड करायचं आहे, ठीक आहे. म्हणजे आता बघा, इथं काही जणांना वाटलं असेल की वायर हे असं इथं काय आपल्याला वायर अंतरायचंय का असं काही, नाही नाही तसं नाही बेटा. सराउंडिंग म्हणजे काय, जसं कुंपण असतं ना शेताला, कुंपण असतं तसं आपल्याला इथं हे करायचंय, एक जसं कंपाऊंड वॉल असते तसं. कुठं करायचंय, बाहेरून करायचंय, ऑफकोर्स, बरोबर आहे. तर आता मग काय फाइंड करायचं आपल्याला, 2 पाय कॅपिटल आर, बरोबर आहे. सरकमफरन्स 2 × 22/7 हे 14, 7 × 2 = 22, गुणिले 4 × 2 = 8, 8 × 8 = 88, 88 आन्सर येते, 88 88, ऑप्शन 4, ठीक आहे. नेक्स्ट द मीन ऑफ 9 ऑब्झर्वेशन, नेक्स्ट क्वेश्चन बघा, 75. सो 5 क्वेश्चन आहे, 75 माझ्या मते हे माझे आपल्या इथले अकॅडमीचे 8वीचे मुलं सॉल्व्ह करतील आरामात, काही 7वीचे सुद्धा करतील. नेक्स्ट आता जो काही क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर, सगळ्या गोष्टी ॲडव्हान्स चालतात बेटा आपल्या इकडं, माहिती. 75 द मीन ऑफ 9 ऑब्झर्वेशन्स, बघा 9 ऑब्झर्वेशन, देअर आर टोटल 9 ऑब्झर्वेशन्स, बरोबर आहे. आणि त्यांची मीन दिलेली आहे 36. तर सम सम कसं कॅल्क्युलेट करतो आपण, हे 9 नंबर ऑफ ऑब्झर्वेशन × 36. आता डायरेक्ट करतोय मी, मीनचा फॉर्म्युला सांगत, आता हे बेसिक सांगत बसायची गरज नाही तुम्हाला. तर हे काय ते बघा, आता काहीतरी येईल मल्टिप्लिकेशन, अशा वेळी कॅल्क्युलेटर पाहिजे, वेळ जाते. 29 54 54 चुकण्याची पण शक्यता आहे, ठीक आहे. 9 6 54 5 9 3 27 27 32, हां 324, बरोबर आहे. त्याच्यानंतर काय केलं माहिती आहे का, रेग्युलर क्वेश्चन आहे. 9 ऑब्झर्वेशन, तर पहिले 5 ऑब्झर्वेशन आणि शेवटचे 5 ऑब्झर्वेशन, बरोबर आहे. तर हे कुठला तर एक ऑब्झर्वेशन रिपीट होणार आहे, पहिले 5 ऑब्झर्वेशन, है ना, पहिला दुसरा तिसरा चौथा आणि हे 5वा, आणि शेवटचे 5, शेवटून पहिला दुसरा तिसरा चौथा आणि हे 5वा. म्हणजे बघा, तसं जर सिक्वेन्सनं बघायचं झालं, पहिला दुसरा तिसरा चौथा 5वा, ह्याला 6वा, हे 7वा, हे 8वा आणि हा 9वा, म्हणजे 5th ऑब्झर्वेशन जे काही आहे, ठीक आहे, हे रिपीट होणार आहे या ठिकाणी. पहिल्या 5 ऑब्झर्वेशनची मीन दिलेली आहे, तर त्यांची सम काय येते बघा, 5 × 5 × जे काय असेल ते 32, 5 × 32, पहिले 5 आणि पुन्हा शेवटचे 5, 5 × त्याची पण मीन दिलेली आहे आणि मीन आहे या ठिकाणी 39. तर बघा हे काय येते बघा, 5 × 5 = 0 = 5 × 15 = 16 = 160, है ना. 9 × 45 = 5 × 4 + 4 = 5 × 95, ॲडिशन करा हे 5 × 15 = 355, 355 मधून हे उडवून टाका. कशामुळे उडवून टाकायचं, कारण हे दोनदा आपण मोजलं ना, वी काउंटेड हे मिडल ऑब्झर्वेशन दोनदा बेटा, ठीक आहे. हे जे मधलं ऑब्झर्वेशन आहे, मिडल ऑब्झर्वेशन, 5th ऑब्झर्वेशन, वी काउंटेड 5th ऑब्झर्वेशन ट्वाइस. सो एक बार उसको उडाना पडेगा, निकलवाना पडेगा, ठीक आहे. तो 355 मधून 324 काय ते बघा, 31 ऑप्शन 2 सेकंड. ए आणि बी टुगेदर कॅन डू अ पीस ऑफ वर्क. अब ये रेग्युलर क्वेश्चन आहे, मेंटल ॲबिलिटी वाला क्वेश्चन, है ना. 76 मी म्हटलं ना, सुरुवातीचेच क्वेश्चन, मुद्दाम ते सुरुवातीला असे अवघड क्वेश्चन देतात जेणेकरून मुलं तिथं अडकावेत. तिथे अडकायचं नाही, लगेच पुढे जायचं बेटा, आणि शेवटी मग बघायचं ते आलं आलं नाही तर मग काय, तसं सोडून द्यायचं. निगेटिव्ह मार्किंग होती, सोडून देण्यातच चांगली गोष्ट आहे. 76 तर बघा, ए आणि बी टुगेदर कॅन डू पीस ऑफ वर्क इन 15 डेज. ए आणि बी दोघं मिळून 15 दिवसात काम करतात. तर एका दिवसामध्ये बघा, इन 1 डे, एका दिवसामध्ये ते किती काम करतील, 1/15, 1/15 एवढं काम करतील, ह्याला घ्या नंबर 1, बरोबर. त्याच्यानंतर इफ 1 डेज वर्क ऑफ ए, 1 डेज वर्क ऑफ ए इज
3/2 times 1 day's work of B. 1 day's work of B. बरोबर आहे. आता या ठिकाणी एक्स कन्सिडर करा. जे स्वतंत्र आहे त्याला एक्स कन्सिडर करायचं. हे स्वतंत्र आहे, कशावर अवलंबून नाही. मग ह्याला घ्या एक्स, बरोबर आहे. लेट ह्याला घेतलं एक्स, जे काय असेल ते एक्स. त्याची आता व्हॅल्यू माहीत नाही, आपल्याला फाइंड करावी लागेल. तर आता हे काय येऊन जाईल, जर बीचं एक्स असेल तर एचं 3x/2. पण काय, एका दिवसाचं वर्क, 1 डेज वर्क. बरोबर आहे, 1 डेज वर्क. आणि दोघांचं 1 डेचं वर्क किती आहे बघा, है ना. 1 डे 1 डे ऍड करा, हे 1 डे 1 डे. 3x/2 = 1/15. तर बघा हे काय येते खाली, 2 2x + 3x, 5x इज इक्वल टू हे 1/15. तर आता एक्स ची व्हॅल्यू काय येऊन जाईल इथं, हे 2/75. बरोबर आहे, ही एक्स ची व्हॅल्यू आली. म्हणजे 2/75 एवढं काम करते कोण, हे बी एका दिवसाला. आणि हे 3/2 × 2/75 हे किती येते, 25. 2 2 कॅन्सल, 1/25. आता हे सांगायची गरज नाही, बेसिक आहे. आता आन्सर काय यायला पाहिजे, ह्याच्या उलट रिसिप्रोकल करायचं. म्हणजे जसं इथं आपण रिसिप्रोकल केलं की समजा मला एखादं काम करायला 10 दिवस लागतात, तर एका दिवसात मी 1/10 काम करतो. किंवा एका दिवसाला जर मी 1/19 काम करत असेल तर ते काम पूर्ण करायला मला 19 डेज लागतील, है ना. तसं इथं एका दिवसाला एवढं काम, तर ते काम पूर्ण करायला ह्याचं रिसिप्रोकल 75/2. आणि हे येते 30, काय येते 37.5. आणि ह्याच्या उलट येते 25. हे दोन कुठं दिसते तर बघा, इंडिव्हिज्युअली जर केलं तर, है ना. तर हे दिसते तुम्हाला 25, 37.5, लास्ट ऑप्शन 76 4th करेक्ट आहे. चला नेक्स्ट पेज लवकर लवकर लवकर. 77, हां 77. मस्त क्वेश्चन आहे, मस्त आहे. म्हणजे सोपा क्वेश्चन आहे, आपले इथले नवीचे पोरं सॉल्व्ह करतील. पहिलाच क्वेश्चन सोडला आणि थोडाफार दुसरा जरा, तर पुढचा सगळा खेळ सोपा आहे मोस्टली. मध्ये एखादं पिल्लू असं मध्ये टाकते तिने अवघड. ज्यानं रेग्युलर स्टडी केली असेल, मग तो स्टेट मीडियमचा असेल, सीबीएसईचा असेल, डझंट मॅटर, आपण सगळ्यांना इक्वली ट्रीट करतो. त्याच्यासाठी रेग्युलर स्टडी प्लस थोडेसे आपले रेफरन्स बुक्स, अकॅडमीचे बुक्स ज्यानं सॉल्व्ह केलेत. रेफरन्स बुक्स म्हणजे पिअरसन सॉल्व्ह केले, किंवा MTG सॉल्व्ह केले, किंवा RD शर्मा, किंवा कुठलं तरी एखादं रेफरन्स बुक ज्यानं मन लावून सॉल्व्ह केले. आणि रेग्युलर जो आहे त्याच्यासाठी शव स्क्रीनिंग आरामात क्रॅक करू शकता. ह्याच्यापेक्षा अवघड तर NTSC Stage 2 चे क्वेश्चन असतात. चला 77 स्टेज 1 चे सुद्धा म्हणू शकता तुम्ही NTSC च्या बाबतीत. तर 77 मध्ये बघा, मस्त क्वेश्चन आहे. या ठिकाणी काईट बघा, काईट दिलेला आहे. कटी पतंग खाली हे असं शेपूट असते बघा. काहीतरी म्हणतात मराठीत, काय म्हणतात की तिला, हा जाऊ द्या ते विषय नाही आपला. तर या ठिकाणी हे वरी इक्विलॅटरल ट्रायंगल आहे बघा. तर अ काईट इज मेड ABC, व्यवस्थित क्वेश्चन वाचा. अ काईट इज मेड ॲज अ शोन अलॉन्ग साइड ABC इक्विलॅटरल ट्रायंगल, म्हणजे हे सगळं इक्वल 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 असेल. आणि हे असेल 20 सेंटीमीटर, हे पण 20, हे पण झालं 20. BOC आयसोलस ट्रायंगल, याला नाव दिलं नाही आपण, ABC BOC, आणि हे असेल इथं DE, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर ह्याकडचं त्याकडलं हे जॉईन करावं लागेल, तर ते पण आपण रेडनच करूया. जॉईन केलं तर बघा, हे असेल इथं असं 90 90 90 तयार होऊन जाईल. आणि हे 20 म्हणल्यानंतर हे 10 होऊन जाईल, हे इकडं 10 होऊन जाईल, सांगायची गरज नाही, बरोबर. आणि BOC काय म्हटलेलं आहे, BOC आयसोलस ट्रायंगल आहे. OB इज इक्वल टू OC. OB कुठे आहे, OB, हां हे OB, हां हे इथं ट्रिपल डॅश करावं लागेल आपल्याला.
हे इक्वल आहे म्हणे, आणि ते दिले वाटतं आपल्याला 26. हां 26 26 बरोबर. आणि आणखी खालचं पण दिले, खाली पण आयसोसेलस आहे का, ओडीई ओडीई आयसोसेलस आहे, म्हणजे हे दोन इक्वल. डी डी 8 आहे, डी 8 आहे, आणि हाईट 6 आहे ह्याची, ह्याची ही हाईट 6 असेल, तर हे ही 8 आहे ना, मग हे किती झालं. नाही ह्याची आपल्याला फाइंड काय करायचे, फाइंड एरिया ऑफ काइट. हां एरिया म्हणजे ह्याचा वरचा खालचा एरिया, म्हणजे हे फाइंड करत बसायची गरज नाही पायथागोरस हे ते. मग ह्याचं तर डायरेक्टच येऊन जाते, हाफ इंटू बेस इंटू हाईट, हाफ इंटू बेस 8 इंटू हाईट आहे 6 बरोबर. बेक बे चौकाट साइन चौक 24 24 युनिट. आता युनिट इथं बघत बसा, आता काय सेंटीमीटर स्क्वेअर जे काय असेल ते. आणि इथं वरती बघा, एरिया ऑफ काइट काय येते, हाफ इंटू प्रोडक्ट ऑफ डायगोनल्स, डी वन पहिला डायगोनल दुसरा डायगोनल, तर हाफ इंटू पहिला डायगोनल समजा, हां हे दिलाय डायरेक्टली दिलाय 10 20. दुसरा डायगोनल माहिती नाही तर आपल्याला पायथागोरस थेरमचा वापर करावा, 26 10, तर हे येतं इथं 24. ठीक आहे पायथागोरस थेरम वापरा, 26 10 24 येते, 500 70 100 600 700. हां करेक्ट आहे 24. हां 20 10 हे काय येते बाबा, 20 20चा स्क्वेअर काय येतं इथं 400, मायनस 10चा स्क्वेअर 100, म्हणजे 300, म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 300 म्हणजे 3 गुणिले 100, 3 गुणिले 100 बोले तो 10√3, हे पिंजऱ्याच्या बाहेर येईल, हे 10√3, हे वरचं येते 10√3, 10√3 प्लस खालचं काय आलंय 24. हां तर हे पहिला डायगोनल 20, दुसरा डायगोनल आहे 10√3 प्लस खालचा आलेला आहे 24. करेक्ट आहे ना. हां तर हे झालं 10, तर हे मध्ये जर घुसवलं तर काय येते 100√3 प्लस हे 240 बरोबर, हे आलेलं आहे एरिया वरचा आणि खालचा एरिया, ह्या दोघांची सम करा. 240 आणि हे 24 किती येते, 240 250 260 264 264 प्लस 100√3, तर √3 ची व्हॅल्यू माझ्या मते 1.7 समथिंग काहीतरी आहे, 1.713 काहीतरी वाटतं माझ्या मते एक्झॅक्ट. आता आता LN12 लॉग टेबल असतो त्याच्यामध्ये असतात ह्याची √2 ची 1.414, तर समजा ती जर इथं ठेवली आपण ठीक आहे, नाहीतर कशाला उगारीस घ्यायची, मोबाईलमध्ये बघतो ना मी काय कॅल्क्युलेटर, थोडासा वेळ जाईल पण उग पोपट नको व्हायला. होय √3 ची व्हॅल्यू आहे 1.732 आहे, 732 1.732 ठीक आहे, 732 है ना, माणूस आहे बेटा मी, 1.732 हे काय ते डेसिमल पॉईंट 2 न पुढे जाणार, 173.2, ह्या दोघांची ॲडिशन केल्यानंतर 0.2, 4 आणि 3 7 6 12 13 7 1 437.2 आहे का बघा, 437.2 सेकंड ऑप्शन करेक्ट आहे. 78 बघा, द सम ऑफ द इंटेरियर अँगल्स 78 78 78 याच्यामध्ये डिस्कस करत असताना, आता एकदम आपण पहिला व्हिडिओ आपलाच असणार आहे युट्यूबला आपल्याच, आणि एकदम स्पीडमध्ये आपण जेवढ्या लवकर अपलोड करता येईल, म्हणजे क्वेश्चन पेपर पेपर झाल्या झाल्या लगेच पेपर लवकरात लवकर मिळवून लवकरात लवकर सॉल्व करून डिस्कशन चालू आहे, त्याच्यामुळं आम्ही पण माणसं आहोत, त्याच्यामुळं चुकण्याची शक्यता असते, मग कुठं काही झालं सांभाळून घ्या, असेल तर सांगा कमेंट सेक्शनमध्ये, बिंदास सांगा, काय अडचण नाही, पण मला माझ्यावर विश्वास आहे काही होणार नाही. ठीक आहे 78 78 भरोसा है बेटा, भरोसा भी हिम्मत भी और ताकत भी. द सम ऑफ द इंटीरियर अँगल्स पॉलीगॉन, सम ऑफ इंटीरियर अँगल्स त्याचा फॉर्म्युला आहे बघा काहीतरी, 9th आपलं 8thलाच आहे हा फॉर्म्युला सीबीएसईच्या बुकमध्ये, पोद्दार पब्लिकेशन आणि बाकी पण आहेत बऱ्याच पब्लिकेशन, त्याच्यामुळे माणसानं स्टेट मिडियमचं जरी पोरगा असलं ना, माणसानं वेगवेगळ्या स्कूलचे पब्लिकेशन बघितले पाहिजेत. सीबीएसईचे पोर असतात वेगवेगळे, शांतिनिकेतनचे असतात, पोद्दारचे असतात. आता आजकाल कसं आहे, प्रत्येक स्कूल वेगवेगळं 8वीपर्यंत 9वीपर्यंत वेगवेगळे पब्लिकेशन वापरत आहे, आणि ऐनवेळी 10वीला NCERT देत आहे, जेणेकरून म्हणजे ICSE लेवलची प्रिपरेशन 9वीपर्यंत 8वीपर्यंत करून घेतात शांतिनिकेतन, म्हणजे बरेच स्कूल्स आहेत, पर्टिक्युलर स्कूलचं नाव घेणं म्हणजे इथं हे नाही,
बरे स्कूल से आता, इट डिपेंड्स कि तो स्टूडेंट किती त्याचा फायदा घेतो. ठीक आहे, इट डिपेंड्स. पण इथं थोडंसं स्टेट मीडियमचं वाटतं मला, बिकॉज आय एम ऑल्सो दी स्टुडंट ऑफ स्टेट मीडियम. तर आपण पाठीमागे राहता कामा नाही बेटा, आपण CBSEला आपण टक्कर देऊ शकतो, आरामात टक्कर देऊ शकतो. आणि रिझल्ट जर बघितला नीट किंवा IIT, तर स्टेट मीडियमची मुलं सुद्धा 100% चमकतात. घाबरायची काही कारण नाही, गरज नाही. फक्त तुम्ही जरा थोडंसं CBSEवाल्यांच्या चांगल्या स्टुडंटच्या टचमध्ये राहायचं, ते बुक्स सॉल्व करायची, वेगवेगळे रेफरन्स बुक्स सॉल्व करायचे. ठीक आहे, आपल्यावर असते बाकी मीडियम स्कूल वगैरे हे सगळ्या गोष्टी नंतर येतात. असे कित्येक एक्झाम्पल आहेत, सांगायची गरज नाही, की ज्यांचे खायचे प्यायचे वांदे होते पण ते तहसीलदार झाले, कलेक्टर झाले, IAS झाले, IPS झाले, ठीक आहे, डॉक्टर झाले. चलो तर 78, द सम ऑफ द इंटिरियर अँगल्स n मायनस 2 × 180 हा फॉर्मुला आहे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर सम ऑफ द इंटिरियर अँगल्स ऑफ पॉलिगॉन इज 5 टाइम्स द सम, 5 टाइम्स द सम ऑफ इट्स एक्सटिरियर अँगल्स. हा, आता कुठला का पॉलिगॉन असना, सम ऑफ इट्स एक्सटिरियर अँगल्स इज 360. ठीक आहे, आणि झाला, आता याला सॉल्व करा, येऊन जाते 1 जा 2 जा 2 5 जा 10, एन मायनस 2, एन हे मायनस 2 तिकडे गेल्यास प्लस 2, म्हणजे एनची व्हॅल्यू 12. झालं, आन्सर आलं बघा. त्याच्यानंतर 79 बघा, 79 तर रेग्युलर क्वेश्चन आहे, हे पण आपली इथं 8वीचे पोरं सॉल्व करतील आरामात. वाटत असेल पण तुम्ही येऊन बघा, चेक करून बघा. आपल्या बॅचमध्ये 100% आपल्या इथले अकॅडमीचे 8वीचे मुलं आणि एखाद दुसरा 7वीचं पण सॉल्व करेल हे क्वेश्चन काही दिलेले हे 78 79. ठीक आहे, हे 77 सुद्धा. लेवल जरा वाढवली पाहिजे शॉर्ट स्क्रीनिंग ना. 79 बघा, a² + आता ह्याच्यामध्ये माहितीच आहे आपल्याला खेळ कसा आहे तो. ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a² + 1/a² + 2. ठीक आहे, 2ab. तर इथं ह्याची व्हॅल्यू दिलेली आहे बेटा आपल्याला, काय दिलेली आहे, 23 दिलेली आहे. 23 + 5, सॉरी 225 इज इक्वल टू a + 1/a² है ना, म्हणजे a + 1/a काय येऊन जाईल, 5 येऊन जाईल. ठीक आहे, बेसिकली बघायचं झालं तर प्लस वर मायनस 5 घेतलं पाहिजे, पण आपण आता 10वीपर्यंत प्लसच घेत असतो मोस्टली, पण 11 12 ला सवय लावून घ्यायची प्लस और मायनस, कारण प्लसच्या हिशोबाने एक आन्सर येते, मायनसच्या हिशोबाने एक आन्सर. आणि त्याच्यानंतर तुम्हाला a³, हां, मग आता क्यूबिंग ऑन बोथ साइड्स करा, क्यूबिंग ऑन बोथ साइड्स. तर a + 1/a याचा क्यूब इज इक्वल टू 5 चा क्यूब, तर a + b(³) a³ + 1/a³ + 3 × a × b(b). फॉर्मुला तर माहिती आहे तुम्हाला. आणि हे कॅन्सल झालं, a³ + 1/a³ हे 3 × हे दिलेलंच आहे, म्हणजे सॉरी दिलं नाही आपण फाइंड केलं आता, है ना, 3 5 15 आलं हे, है ना, 15 15 = 125. तिकडे गेल्यास -15, तर हे काय येते बघा, 110 येते हे, त्याच्यामुळे आन्सर असेल 110. ठीक आहे, ऑप्शन थर्ड की बघा, व्हॉट सम ऑफ मनी विल अमाउंट टू. आता हा तर काय बाबा, हाईटच केली शो कॉलेज ना. ठीक आहे, एवढे सोपे. 80, क्वेश्चन नंबर 80 बघा, एकदम सोपे क्वेश्चन आहेत, त्याच्यामुळे मॅक्झिमम स्टुडंट्स लागतील असं वाटतंय. क्वेश्चन नंबर 80, व्हॉट सम ऑफ मनी विल अमाउंट टू. आता हा आहे कंपाऊंड इंटरेस्ट वाला आपला क्वेश्चन. ठीक आहे, कंपाऊंड इंटरेस्ट ए इज इक्वल टू हे p × 1 + r/100, है ना, रेज टू n. तर आता या ठिकाणी बघा, ए अमाऊंट अमाऊंट दिलेला आहे 9261 इज इक्वल टू प्रिन्सिपल आपल्याला माझ्या मते फाइंड करायचंय. आणि इथं हे 1 + हे दिलेलं आहे 5 5/100 रेस टू किती वर्षासाठी आहे, 3 वर्षासाठी. ठीक आहे, तर आता हे 1 जा, इथं 20 म्हणजे खाली येऊन जाईल 20, वर येऊन जाईल 21 त्याचा क्यूब, आणि इथे असेल पी, आणि इथं असेल 9261. आता बस सॉल्व करायचंय, 9261 × हे 20चा क्यूब काय येते, 8000 येते, म्हणजे वरती जाईल अपॉन खाली 21चा क्यूब. 21चा क्यूब म्हणजे 21चा स्क्वेअर, 441 × 21. तर हे बघा, सॉल्व करा. सॉल्व केल्यानंतर माझ्या मते हे दोघांचं प्रोडक्ट हे आणि हे एकच येते काही की बहुतेक. ठीक आहे, आता सॉल्व केले मी, मग पीची व्हॅल्यू 8000. यस, 81 बघा,
श्रीकांत सतीश रनिंग अराउंड द सर्कुलर पाथ 24 मिनिट. बघा हे तर एकदम सोपा क्वेश्चन आहे, आपला मेंटल ॲबिलिटी है ना. एवढे सोपे कसे क्वेश्चन आले मला कळत नाही. श्रीकांत सतीश रनिंग अराउंड अ सर्क्युलर पाथ. श्रीकांतला बघा पॉलिटेक्निकला पळाले दोघं पण. श्रीकांतला 24 मिनिट लागतात राऊंड पूर्ण करायला, सतीशला 18 मिनिट लागतात राऊंड पूर्ण करायला. आणि बोथ स्टार्ट ॲट द सेम पॉईंट, देन फाइंड आफ्टर हाऊ मेनी मिनिट्स दे विल मीट. आता किती वेळानंतर ते भेट. आता हे रेग्युलर क्वेश्चन आहे, जो पण ॲव्हरेज स्टुडंट असेल त्याला सुद्धा हा क्वेश्चन यायलाच पाहिजे, कारण LCM फाइंड करत असतो आपण ह्या प्रकारच्या क्वेश्चनमध्ये, लिस्ट कॉमन मल्टिपल. कारण एकदा बघा आता दोघं पण पळालेत है ना, तर काय प्रत्येकाचे टायमिंग वेगळे आहेत. एकाला इथून बघा एकानं चालू केलं, इथून डबल त्याला तिथे यायला 24 मिनिट लागतात है ना. दुसऱ्यानं चालू केलं त्याला किती लागतात, 18 मिनिट लागतात, बरोबर आहे. तर आता सुरुवातीला ते दोघं सोबत असतील, नंतर ते सोबत कधी येतील म्हणे, कधी येतील या दोघांचा कॉमन मल्टिपल जो असेल ना तेव्हाच येतील. LCM ऑफ दीज टू, तर माझ्या मते LCM काय येते, 72 येते है ना. 18 चौक आणि 24 त्रिक 72 ना, बरोबर आहे. येस 72 थर्ड ऑप्शन. बघा क्वेश्चन नंबर 82. हा 82 जरा बरा आहे, 82 बरा म्हणजे काय सोपाच आहे. क्वेश्चन नंबर 82 बघा. असा एकही क्वेश्चन आला नाही जो थोडासा 11-12 जसं CBSEच्या वेळेस केमिस्ट्रीचे काही क्वेश्चन आले होते, ते बॉन्डवाले कुठले तरी, सिग्मा बॉन्ड काहीतरी, थोडंसं हटके क्वेश्चन. तसा माझ्या मते क्वेश्चन इथं पहिला थोडाफार आहे, थोडाफार दुसरा म्हणू शकतो, पण नंतर कुठला दिसला नाही. चला 82 मध्ये माहिती आहे तुम्हाला काय करायचंय. 82 तर 82 मध्ये हे चालू आहे का बघू द्या अगोदर. क्वेश्चन नंबर 82 यस. बघा क्वेश्चन नंबर 82 मध्ये फाइंड द रिमेनिंग 2 झिरोज. हा तर डिग्री 4 आहे, आपल्याला काय 2 झिरो दिलेत, उरलेले 2 झिरो आपल्याला फाइंड करायचे आहेत. बघा 2 झिरो दिलेत, या ठिकाणी काय करत असतो आपण. बघा 0 म्हणजे हे व्हेरिएबलची व्हॅल्यू असते. वाय इज इक्वल टू रूट 5/3, वाय इज इक्वल टू मायनस रूट 5/3. आता ह्याला जर इकडे घेतलं तर ते काय येऊन जाईल, वाय मायनस 5/3 आणि इंटू हे वाय प्लस स्क्वेअर रूट ऑफ 5/3. हे दोन त्याचे फॅक्टर झाले, हे आहे रूट्स, हे आहेत रूट्स, ठीक आहे रूट्स, आणि हे झाले फॅक्टर्स. आता ह्या दोघांचं प्रोडक्ट काय असेल, ए मायनस बी, ए प्लस बी, म्हणजे वाय स्क्वेअर मायनस ह्यांचं हे छप्पर उडून जाते, काय ते 5/3. फॅक्टर झाला क्वाड्रेटिक फॅक्टर, क्वाड्रेटिक फॅक्टर झाला कोणाचा, त्या दिलेल्या बायक्वाड्रेटिक इक्वेशनचा, ठीक आहे पॉलिनॉमियलचा बायक्वाड्रेटिक. आता बघा फॅक्टर आहे, फॅक्टर आहे म्हणजे रिमाइंडर 0 असणार आहे. आता ती माहिती तुम्हाला लॉंग डिव्हिजन प्रोसेस कुठाना, तो कुठाना करायचा, त्याच्यानंतर जे काही कोशंट भेटल ते कोशंट, दॅट कोशंट इज नथिंग बट आवर सेकंड क्वाड्रेटिक फॅक्टर, फर्स्ट क्वाड्रेटिक फॅक्टर, सेकंड क्वाड्रेटिक फॅक्टर भेटेल, त्याचेच 2 रूट्स तुम्हाला भेटून जातील. मे बी स्प्लिटिंगनं किंवा क्वाड्रेटिक फॉर्म्युला यूज करावं लागेल. बस एवढं कराल ना तुम्ही का, करू मी, चलते जाऊ द्या आता करतो. तर बघा हे लिहून टाका असं, हे 3y^4 प्लस 6y³ मायनस 2y² मायनस 10y मायनस 5, ठीक आहे, इफ 2 झिरोज ऑफ पॉलिनॉमियल. हा चला तर आता हे डिवाइड करायचं, ह्याच्यानं ह्याला डिवाइड करायचं मस्तपैकी. तर y² मायनस 5/3 डिवाइड करा. आता इकडे एक मार्जिन करूया आपण, इकडे एक मार्जिन असेल, इकडे कार्यक्रम करूया आपण. तर हे 3y^4 अपॉन y² ह्याचं काय येते, 3 ला 3 इज 3y², ठीक आहे 3y². आता हे ह्या दोघांचं प्रोडक्ट होणार, पुन्हा ह्या दोघांचं प्रोडक्ट होणार है ना. बघा तर 3y² × y² काय येते, 3y^4 है ना, हे याच्यावर उडलं, आता हे ह्याच्यावर उडणार, बरोबर आहे. मायनस काय येते बघा, या दोघांचा प्रोडक्ट 3y²
वाई स्क्वायर इंटू 5/3, 3 3 कैंसल, क्या है 5y2, 5y2 बराबर है, माइनस 5y2 क्या है बता है, पेना बदलने वेळ चालला अर्धा, तर हे मायनस करा आता मस्तपैकी, मायनस इथं मायनस, हे प्लस साईन चेंज होऊन जातील, हे कॅन्सल होऊन जाईल, तर आता काय येईल बघा, 6y³ ॲज इट इज, आणि हे प्लस आणि हे मायनस, 5 मधून 2 गेले 3, 3y² -10y - 5, हे आता नवीन आपलं डिव्हिडंड असेल, ह्या जुन्याला विसरून जायचं, पुन्हा तोच कार्यक्रम करायचा कंटिन्यू, ह्याना पहिल्याला इथं पकडायचं, 6y³ अपॉन हे y² काय येतं, हे 6y येतं आहे, मग इथं लिहायचं हे प्लस 6y है ना, पुन्हा ह्या दोघांचा प्रोडक्ट तेच येणार आहे, तेच म्हणजे हे 6y³, आणि पुन्हा ह्या दोघांचा प्रोडक्ट काय येतं, मायनस 5/3 इंटू 6y, 3 2 10y, -10y असेल, तर ह्या दोघांचा आता सबट्रॅक्शन करा, सबट्रॅक्शन मायनस मायनस इथं हे प्लस, हे दोन कॅन्सल, तर आता बघा काय येते, 3y² पुन्हा प्लस 10, हां प्लस, अरे कॅन्सल झाले, प्लस 10 -10 कॅन्सल, -5 बस विषय संपला, हां तर आता 3y², 3y² अपॉन y² याचा आन्सर आलेला आहे 3 + 3, इथे लिहून टाका +3, हां बस आता उडायचा कार्यक्रम, 3 × y² 3y², त्याच्यानंतर -3 3 3 कॅन्सल म्हणजे -5, म्हणजे हे मायनस म्हणल्यानंतर बस सगळंच कट झालं, हे मायनस, हे प्लस, हे म्हणजे रिमाइंडर आलं 0, आणि ते येणारच होतं बिकॉज इट्स अ फॅक्टर, आता सेकंड क्वाड्रेटिक फॅक्टर भेटलेला आपल्याला, तर इथं बघा स्प्लिटिंगनं सॉल्व होऊन जाईल माझ्या मते, स्प्लिटिंग द मिडल टर्म, 3 3 = 9, ठीक आहे, 9, त्या 9 चे दोन फॅक्टर्स पाडा, 3 3 = 9, ज्यांची सम 6 आहे, बस करेक्ट आहे, आणि पुढचं तर तुम्हाला माहिती आहे, 3y² प्लस 3y प्लस 3y प्लस 3, दोन ग्रुप पाडा, ह्याच्यात 3y कॉमन, y प्लस 1 प्लस 3 कॉमन, y प्लस 1, तर हे y प्लस 1 आणि इकडे हे 3y प्लस 3, तर y ची व्हॅल्यू -1, और इथं 3y + 3 = 0, -3 म्हणजे हे -1च येऊन जाईल, 3y + 3 = 0, -3 -1, वाय ची व्हॅल्यू -1, म्हणजे दोन्ही केसमध्ये -1 भेटलेली आहे, -1, -1 -1, -1 सेकंड ऑप्शन, ठीक आहे, 82 दिसते का बघा तुम्हाला, -1, -1 ठीक आहे, हां चला, तर आता 82 झालं, 83 इफ द रूट्स बघा, 83 बघा, रूट्स ऑफ द इक्वेशन इक्वल, हां आता ते मायनस बी क्वाड्रेटिक फॉर्म्युला यूज करायचा आहे, है ना, देर आर 3 केसेस, रूट्स इमॅजिनरीची केस एक आहे, लेस दॅन वाली, ग्रेटर दॅन वाली आणि इज इक्वल टू वाली, ती इज इक्वल टू वाली केस यूज करायची, ठीक आहे, एकदा चेक करतो मी आवाज येत आहे का, आवाज आवाज, हॅलो 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 हॅलो, माईक चेक माईक चेक, आवाज यायला आहे, हां चला, तर 83 तर आता रूट्स आहेत इक्वल, आणि ते तुम्हाला माहिती, मायनस बी प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac/2 आहे, तर आता हे महत्त्वाचं असते, ह्याच्यावरून 3 केस पडलेले आहेत, बी स्क्वेअर मायनस 4ac है ना, तर आता माहिती हे रूट्स इक्वल केव्हा असतात, जेव्हा हे 0 असेल तेव्हा, है ना, स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड, हे छप्पर निघून गेलं बरोबर, आता बी बी म्हणजे काय या ठिकाणी, बी मायनस सी आहे बरोबर आहे, बी म्हणजे बी मायनस सी आहे, कळालं का, बघा इथं हे ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी, सांगायची गरज नाही आता, बी मायनस सी -4, एच्या ठिकाणी काय आहे, ए इंटू ए मायनस बी आहे, है ना, इंटू सीच्या ठिकाणी सी मायनस ए इज इक्वल टू 0 झालं, ह्यांचा कार्यक्रम करा आता, ह्याला एक्सपांड करा, बी मायनस सी काय येतं, याचं बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर -2bc, फॉरगेट दी मायनस, मायनस जाऊ द्या अगोदर, ह्यांचं बघू, यांचं काय येतं बघा, उडायचा कार्यक्रम, ए सी ए सी -a² हे -bc आणि हे -, +ab, ठीक आहे, 4 ने मल्टिप्लाय करायचे, 4 ने करून घेऊया, आता मायनस लिहूया, इथं 4 लिहूया ब्रॅकेट आणि इज इक्वल टू बरोबर, तर आता ह्याला मध्ये घुसवायचं, बी स्क्वेअर प्लस
सी स्क्वायर माइनस टू बी सी माइनस फोर ए सी माइनस माइनस प्लस फोर ए स्क्वायर माइनस माइनस प्लस हे बी सी आणि हे मायनस प्लस मायनस फोर ए बी. ठीक आहे, नाऊ इट्स लुकिंग लाईट द एक्सपान्शन ऑफ ए प्लस बी प्लस सी ब्रॅकेट स्क्वेअर, है ना, साईन व्हॅरी करतील, बरोबर आहे. मेन जी आयडेंटिटी आहे ए प्लस बी प्लस सी ब्रॅकेट स्क्वेअर, ती बघा आता इथं, कारण तीन स्क्वेअर आहेत ते तुमच्या डोक्यात यायला हवं. तर बघा इथं अगोदर ए वाला घेऊया आपण, टू ए चा स्क्वेअर प्लस बी चा स्क्वेअर प्लस सी चा स्क्वेअर. आता बघा मायनस साईन कुठं लागले, बघा बघा प्लस वाला अगोदर लिहून घेऊया, प्लस वालं प्लस वालं प्लस वालं, अरे काहीतरी चुकलं आपलं. हां इथं फोर फोर लिहिले, फोर लिहिले, इथं फोर लिहायचं राहिलं. हां चूक लगेच कळली पाहिजे, मायनस मायनस प्लस प्लस फोर, साईन बघा करेक्ट आहेत का, मायनस मायनस प्लस मायनस मायनस प्लस मायनस प्लस. हां तर फोर बी सी मायनस टू बी सी म्हणजे प्लस टू बी सी, प्लस टू बी सी बरोबर आहे, प्लस टू बी सी, त्याच्यानंतर मायनस फोर ए सी मायनस फोर ए बी. आता त्या फॉर्मॅटमध्ये हे फिट बसते का बघूया आपण, कुठल्या फॉर्मॅटमध्ये, ए प्लस बी प्लस सी ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, आता बघा टू बी सी बी सी इथं प्लस आले म्हणजे 100% इथं हे प्लस आहे आणि इथं हे मायनस असणार आहे, इथं मायनस आले म्हणजे हे इथं 100% मायनस असणार आहे, कारण ह्या मायनसमुळेच इथं हे दोन मायनस आलेले आहेत. ठीक आहे, बघा एक्स वायच्या ह्याच्यात लिहितो म्हणजे तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर प्लस टू एक्स वाय प्लस टू वाय झेड प्लस टू झेड एक्स. ठीक आहे, बघा तर आता हे एक्सची व्हॅल्यू आहे मायनस टू ए, है ना. आता एक्स स्क्वेअर एक्सची व्हॅल्यू इथं काय आहे, मायनस टू ए, वायची व्हॅल्यू आहे बी, झेडची व्हॅल्यू आहे सी. आता इथं फक्त चेक करायचं आहे त्याच्यात फिट बसते का, टू एक्स वाय टू इंटू एक्सची व्हॅल्यू आहे मायनस टू ए, मायनस टू ए इंटू वायची व्हॅल्यू आहे बी, बघ बी बघा हे टू टू जा फोर मायनस फोर ए बी, हे दिसते का कुठं, मायनस फोर ए बी आहे. चला विषय संपला, हे तीन तर मॅच झालेलंच आहे, हे मॅच झालं. आता ह्या दोघांचं बघू, टू एक्स वाय झालं टू वाय झेड, टू इंटू वाय, वायची व्हॅल्यू काय बी, बी इंटू झेड, झेड झेड कुठे गेलं, झेड सी, टू बी सी, टू बी सी प्लस टू बी सी झालं. आता राहिलं फक्त एकच ए, टू इंटू टू इंटू सॉरी इथं लिहूया आपण टू झेड एक्स, टू इंटू झेड, झेड काय आहे, झेड आहे सी इंटू एक्स, एक्स काय आहे मायनस टू ए, मायनस टू ए, टू टू जा फोर, फोर ए सी मायनस फोर ए सी. ठीक आहे, मायनस फोर ए सी आहे, बस विषय संपला. म्हणजे 100% हे आता हे एक्सपान्शन आहे, हे कशाचं एक्सपान्शन आहे, एक्स प्लस वाय प्लस झेड ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन आहे. आता एक्सच्या ठिकाणी काय आहे, एक्सच्या ठिकाणी मायनस टू ए, मायनस टू ए प्लस बी प्लस सी ब्रॅकेट स्क्वेअरचं हे एक्सपान्शन आहे आणि इज इक्वल टू काय आहे, झिरो आहे. आता टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑन बोथ दी साइड्स म्हणजे मायनस टू ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू झिरो, म्हणजेच हे बी प्लस सी इज इक्वल टू मायनस टू ए तिकडे गेल्यास प्लस टू ए, आणि हेच आहे तुमचं आन्सर. ठीक आहे, बघा कुठं दिसते का, कळलं का, मुळात आयडेंटिटी एकच आहे. ते खंडीभर आयडेंटिटी देतात काही जण, काही गरज नाही, जाऊ दे आता तो वेगळा विषय, आठवी नवी झालं. बी प्लस सी इज इक्वल टू टू ए, सेकंड ऑप्शन. 84 बघा, अ मॅन वॉक्स अ डिस्टन्स इन अ गिवन टाइम. आता हा पण सोपा क्वेश्चन आहे बेटा. चलते 84 84 84, आवाज येतोय का, 84 84, यस येतोय, चला 84 नेक्स्ट क्वेश्चन. व्हिडिओ मोठा झाला तर दोन पार्टमध्ये व्हिडिओ टाकला जाईल, पार्ट वन पार्ट टू, नाहीतर मग एकाच ह्याच्यामध्ये येईल. तुम्हाला जे डाऊट्स असतील तेवढे क्वेश्चन बघायचे, बाकीचे सोडून द्यायचे, सगळे क्वेश्चन डिस्कस करणं आपलं काम आहे. तर 84 क्वेश्चन नंबर 84 बघा, अ मॅन वॉक्स अ डिस्टन्स ऑफ 48 किलोमीटर, डिस्टन्स डी वन किती, 48 किलोमीटर त्यानं वॉकिंग केलेली आहे. तर सर्टन स्पीड असेल तिची काहीतरी, ती स्पीड आपण एस वन कन्सिडर करूया, एक्स किलोमीटर पर आवर, है ना, इन द फर्स्ट केस. इफ ही वॉक्स 2 किलोमीटर फास्टर, बरोबर आहे, आता ही झाली फर्स्ट केस, है ना. नाऊ सेकंड केस,
सो डिस्टन्स तर सेमच असेल, 48 किलोमीटर, आणि स्पीड त्यानं वाढवलेली आहे, किती, 2 ने वाढवलेली आहे, x+2 किलोमीटर पर आवर. ठीक आहे. ही विल परफॉर्म द जर्नी 4 आवर्स बिफोर, म्हणजे 4 घंटे अगोदर तो त्या ठिकाणी पोहोचेल ज्या ठिकाणी त्याला जायचंय. तर आता टाइम, इथला टाइम काय असेल, फॉर्म्युला तर आपल्याला माहिती, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. तर या ठिकाणी टाइम काय असेल, टाइम टी इज इक्वल टू डिस्टन्स, डिस्टन्स 48 48, है ना, अपॉन स्पीड, स्पीड काय असेल एक्स, 48 अपॉन एक्स, ही झाली, हा झाला टाइम, है ना. आणि टाइम कसा असेल, घंट्यात असेल, घंट्यात, आवर मध्ये. ठीक आहे. मग आता इथला टाइम काय असेल, T2, हे झालं T1. तर आता 4 घंटे अगोदर 48x-4, 4 घंटे अगोदर, ठीक आहे, आवर, बरोबर आहे. तर आता इथं यूज करायचा हा फॉर्म्युला, स्पीड इज इक्वल टू स्पीड, बघा, स्पीड म्हणजे x+2, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स आहे 48 अपॉन टाइम, टाइम आहे हे 48 अपॉन x-4/1, बरोबर आहे. तर इज इक्वल टू हे 48 ला 48 ॲज इट इज, खाली एक्स आणि 1 चं एक्स येईल, एलसीएम 48 -4x -4x. ठीक आहे. आता हे खालचे एक्स वरी गेल्यास 48x बरोबर अपॉन 48 -4x, बरोबर आहे. आणि हे इकडं आहे x+2, बरोबर आहे, त्याला तिकडं लिहितो मी, इज इक्वल टू हे x+2 अपॉन 1, क्रॉस मल्टिप्लाय करा, क्रॉस मल्टिप्लाय करा, आन्सर येऊन जाईल. चला लवकर, तर क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर 48x इज इक्वल टू, है ना, 48 × x, 48x. आता हे उडाउडीचा कार्यक्रम आहे, बघा, 48x × 1, चालं, आता 48 × x, 48x, पुन्हा 48 × 2, है ना, 48 उडणार ह्या दोघांवर, पुन्हा हे कसं थंड बसते, हे पण उडणार ह्या दोघांवर, 48 × x, 48x, 48 चं दुप्पट काय येतं, +96, बरोबर आहे. साईन वर फोकस करा बेटा, साईन वर, पुन्हा इथं मायनस आहे, -4x × x - 4x² आणि मायनस प्लस मायनस, 4 × 2 = 8x, बरोबर आहे. आता इथं बघा, 48 हे कॅन्सल झालं, या सगळ्याला उचलून इकडं आणा, 4x² +8x - 96 इज इक्वल टू 0, 4 कॉमन जर घेतलं तर हे x² + 2x - 24 इज इक्वल टू 0, है ना, 4 डिवाइड बाय 4 केल्यानंतर हे कट होऊन जाईल, कळालं का, डायरेक्ट करतोय. आता इथं आहे 1 1 × 24 24 24 चं 2 म्हणल्यास काय ते बाबा, sin^24, ठीक आहे, आणि प्लस आणि मायनस येऊन जाईल, बस. आता पुढचं तर माहिती, ग्रुप पाडायचे किंवा डायरेक्टच लिहू शकता तुम्ही. आता इथं जर कोइफिशियंट 1 असेल आणि जे काय असेल का ते साइन्स चेंज करायचे, फक्त -6 आणि +4 त्याचे रूट्स असतील, बरोबर आहे, म्हणजे एक्सच्या व्हॅल्यूज जे आपल्याला फाइंड करायचं होतं. आपल्याला फाइंड काय करायचं होतं, हे ओरिजिनल स्पीड ना, बरोबर आहे, ओरिजिनल स्पीड, नॉर्मल रेट ऑफ वॉकिंग, बरोबर आहे. आता मायनसमध्ये तर नसतो, -6, है ना, काही जण लगेच टिक करतात, मायनसमध्ये कसं चालणार, मायनसमध्ये, है ना, नॉट पॉसिबल, काही जणाला वाटेल उलटं चालायचं, नाही, ठीक आहे. निगेटिव्हमध्ये स्पीड नसते, निगेटिव्हमध्ये निगेटिव्हचा संबंधच नसतो रिअल लाईफमध्ये तसं बघायला गेल्यास, ठीक आहे. स्पीड असो किंवा प्रॉफिट, जे काही आता करन्सी असेल, जाऊ द्या, भरकटायला नको आहे, है ना, आपल्याला सवय भरकटायची. +4 + 4 सेकंड, सेकंड ऑप्शन, ठीक आहे, स्पीड कधीही निगेटिव्ह नसते, है ना, सेकंड ऑप्शन, +4 4 किलोमीटर पर आवर. ते आपण काही गोष्टींमध्ये ॲझ्युम करतो, ॲझ्युम ॲझ्युम म्हणजे कसं आहे बघा, माहीत का, की एक सर्टन काहीतरी असेल, रेफरन्स असेल, तर वरती जर आपण पॉझिटिव्ह घेत असू तर मग त्या रेफरन्स त्या ह्याच्या दृष्टिकोनातून खाली निगेटिव्ह घ्यायचं, बस, कळले का. हे आपण आपल्या मॅथमॅटिकल अंडरस्टँडिंगसाठी, आपल्या लॉजिकसाठी, आपल्या विजडमसाठी ह्या गोष्टी करतो, पण दैनंदिन आयुष्यामध्ये निगेटिव्ह संबंध मोस्टली तर येत नाही. चला नको, फोकस फोकस इकडं, हां, 85 85, हां, हा एक चांगला क्वेश्चन आहे, 85. त्याच्यानंतर बघूया पुढचं, बघूया 85, बघा क्वेश्चन नंबर 85.
85 नंबर 85। थोड़ा सा चांगला क्वेश्चन है, ज्या ठिकाणी माझ्या मते अरिथमेटिक प्रोग्रेशन तयार होतं। झाडं लावलेले आहेत, झाडं लावली पाहिजेत बेटा। क्वेश्चन नंबर 85, एकदा ते बघतो मी चालू आहे का, नाही तर मध्येच बंद पडते कधी कधी। चालू आहे का? हां चालू आहे, चला। क्वेश्चन नंबर 85, झाडं लावली आहेत बघा, 25 झाडं लावली आहेत इक्वल डिस्टन्स है ना, आणि एका ठिकाणी विहीर आहे बघा, समजा ही अशी विहीर आहे बरोबर, तर ह्या विहिरीपासून सगळ्यात जे क्लोज वाला झाड आहे ते असं समजा पहिलं झाड इथं आहे। ड्रॉइंग माझी नंबर एक आहे, समजा हे असं झाड लावलेलं आहे, पुन्हा इथं आहे असं हे दुसरं झाड, कुठल्या झाडामध्ये फिट बसते बघा हे झाड, असे 5-5 मीटरवर झाडं लावलेत, असे किती झाडं लावलेत, 25 झाडं लावलेत, 25 ट्रीज बरोबर आहे, आणि गार्डनर आहे माळी जो की काय म्हणतो झाडाला पाणी घालत आहे, है ना। झाडं लावली पाहिजेत, सगळ्यांनी झाडं लावली पाहिजेत, हे आता काय सांगायची गरज नाही, ग्लोबल वॉर्मिंग ह्या सगळ्या गोष्टी। तर बघा, झाडं नुसते लावली नाही पाहिजेत, त्याचं पालन पोषण केलं पाहिजे, पाणी घातलं पाहिजे, ते महत्त्वाचं आहे जास्त। 25 ट्रीज ॲट इक्वल डिस्टन्स, 5-5 मीटरवर, 5 मीटर, 5 मीटर, 5 मीटर, 5 मीटर, ठीक आहे, 5 मीटर। आणि तो काय करतोय माहिती आहे का, क्वेश्चन जर नीट वाचला बघा, 25 ट्रीज ॲट इक्वल डिस्टन्स, 5-5 मीटर लाईन, वेल इथं ही आहे वेल आपली विहीर, ठीक आहे, ह्या विहिरीतून तो पाणी काढतोय ना असं घालतोय झाडाला। द डिस्टन्स ऑफ द वेल फ्रॉम द नियरेस्ट ट्री बिंग 10 मीटर, किती आहे, 10 मीटर बरोबर आहे, 10 मीटर। गार्डनर वॉटर्स ऑल द ट्रीज सेपरेटली स्टार्टिंग फ्रॉम द वेल अँड ही रिटर्न्स टू द वेल आफ्टर वॉटरिंग ईच ट्री टू गेट वॉटर फॉर द नेक्स्ट, म्हणजे असं जातो पाणी घालतो डबल जातो, पुन्हा असं येतो पाणी घालतो डबल जातो, पुन्हा असं येतो पाणी घालतो डबल जातो बरोबर आहे। म्हणजे पहिल्या झाडाला बघा, पहिल्या झाडाला किती, यायला 10 जायला 10, म्हणजे 20 मीटर ट्रॅव्हल करावं लागलं त्याला, है ना, वॉकिंग करावी लागली, आणि पुन्हा दुसऱ्याला 10 5 15 15 15 30, ठीक आहे, पुन्हा तिसऱ्याला हे पहिलं है ना, फर्स्ट फर्स्ट पहिल्या ह्याला नंतर लिहितो मी, झालं 10 20, पुन्हा हे 10 20 सॉरी 20 30 40 येते, पुन्हा पुन्हा पहिल्या झालं, दुसरं झालं, तिसऱ्या ह्याला, हा ना, 5 5 10 10 10 20 20 20 40 बरोबर आहे, हे असं चलत राहणार 25 झाडापर्यंत, है ना, 25व्या झाडापर्यंत हा कार्यक्रम चलत राहणार बरोबर आहे। फर्स्ट ट्री, सेकंड ट्री, थर्ड ट्री, है ना, असं करत 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 अप टू 25th ट्री बरोबर आहे, 25th ट्री पर्यंत ते चलत राहणार। तर मित्रो, आता हे AP आहे, सांगायची गरज नाही, अरिथमॅटिक प्रोग्रेशन, जिओमेट्रिक प्रोग्रेशन, है ना, त्याच्या पुढे आणखी हार्मोनिक फिबोनाकी प्रोग्रेशन एक असतं 11-12 ला। तर जाऊ द्या, तर आता हे माहिती फॉर्म्युला, SN=N/2 × 2² A + N-1 × D हा फॉर्म्युला आहे। तर आता एन म्हणजे असणार आहे 25 आपल्यासाठी, है ना, सम करायचे ना आपल्याला, तर हे 25/2 × 2² A म्हणजे 20 × 2 = 40 + N-1, 25 मधून 1 = 24, 24 × कॉमन डिफरन्स काय आहे, 10 आहे, है ना, 10 म्हणजे इथे येते 240 बरोबर। तर आता हे येते बघा 25 ÷ 2 × 240 ÷ 240 ÷ 280 ÷ 2 = 140, तर 140 25 25 = 100 = 10 25 × 35 = 3500 ऑप्शन आहे सेकंड, ठीक आहे। क्वेश्चन नंबर 86 बघा,
काही जणाला वाटेल हे असं पाणी घालले पुन्हा असं चाललंय पुन्हा असं चाललंय, तसं नाही बेटा. तसा असल्यास तर मग अवघड कार्यक्रम झाला. मग ते पायथागोरस सेरम वापरत बसा, है ना, ते लय मग डेंजर कार्यक्रम. नाही तसं नाही, हे असं आहे, हे असं चाललंय, असं आहे, मस्तपैकी कळालं का. चला तर 86 86 तर सगळ्यात सोपा क्वेश्चन आहे. एटी सिक्स सोपा आहे, 87 थोडासा जरा आहे. हा म्हणजे चार क्वेश्चन आहेत तसे, चार आणि हे पाच 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 पाचच क्वेश्चन आहेत बघा, जरा क्वालिटी क्वेश्चन 20 पैकी. 86 क्वेश्चन नंबर 86 बघा, नॉर्मल रेशो वाला क्वेश्चन आहे, सांगायची गरज नाही. टायमिंग जर सेम असेल तर जी काही सावली पडते ना त्यांचा रेशो सेम असतो, टायमिंग सेम पाहिजे पण, है ना. समजा दोघं जण थांबलेत आणि समजा 1.5 वाजलेत किंवा 2:30 वाजलेत, है ना, तर त्यांची हाईट आणि त्यांची जी काही सावली शॅडो असेल ह्यांचा रेशो असं काढला तर तो सेम असतो, बट कंडिशन इज टायमिंग सेम पाहिजे, है ना. तर बघा या ठिकाणी आणि ते सेम असतंच. ट्री ट्री दिलेलं आहे, ट्री 18 फीट आहे, त्याची शॅडो अशी पडलेली आहे मस्तपैकी. किती आहे, 18 फीट आहे. आणि ही त्याची शॅडो आहे, त्या शॅडोला घ्या समजा एक्स, ठीक आहे. ही ट्री आहे, त्याची शॅडो इकडे पडली इकडे पडली इकडे पडली, आता डिपेंड्स अपॉन दी पोझिशन ऑफ सन. त्याच्यानंतर चाइल्ड आहे एक इथं, ती आहे 3 फीट, है ना, 3 फीट आहे आणि त्याची शॅडो आहे इथं किती, 2 फीट आहे, बरोबर आहे. त्याची शॅडो आहे. तर आता बघा रेशो, रेशो हाईट इज टू हाईट 18 अपॉन हे 3 इज टू हे शॅडो एक्स अपॉन 2, ठीक आहे. काय ते बघा, हे 18 इंटू 2 अपॉन 3 इज इक्वल टू एक्स, 3 1 3 6 म्हणजे एक्सची व्हॅल्यू होती 12, 12 इज द आन्सर, 12 मीटर आहे का, 12 का चुकलं काही आपलं. 2 फीट हाईट ट्री, अरे नाही 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 चुकलं आपलं काहीतरी माझ्या मते, कास्ट शॅडो, हां आपला रेशो घेण्यात चुकला. बघा रेशो, रेशो इथं ह्या दोघांचा घ्यायला पाहिजे बेटा. 18 18 अपॉन एक्स, है ना, कारण इंडिव्हिज्युअलचं इंडिव्हिज्युअलचं घेतलं पाहिजे. 18 अपॉन एक्स इज इक्वल टू 3/2, 3/2, है ना. आपल्याला फाइंड काय करायचं, देन द हाईट ऑफ द ट्री. सॉरी यार, हे ट्री कास्ट हे 18 इकडं आहे, हां तेच म्हटलं मी. 18 इथं आहे, घाई नको शंतनो, घाई नको, अति घाई संकटात नाही, बरोबर आहे. हेच चुकलं आपलं. 18 फीट हे आहे शॅडो, आपल्याला हाईट फाइंड करायचे, हाईट ऑफ ट्री, ठीक आहे, हाईट ऑफ ट्री. तर आता हे x/18 इज इक्वल टू 3/2. तर हे 2 1 2 9 9 3 27, 27 एक्सची व्हॅल्यू 27, तेच म्हणलं, चुकणं शक्यच नाही आपलं. फोर्थ 86 फोर्थ करेक्ट आहे का, 86 फोर्थ, हां. चला 87 मस्त क्वेश्चन आहे, 87 वर फोकस करूया. 87 एक आहे त्या लायकीचा ज्याला वेळ लागू शकतो, टाइम कन्झ्युमिंग आहे 87, जसं पहिले दोन होते तसं. 87 बघा, 87 क्वेश्चन नंबर 87 बेटा, क्वेश्चन नंबर 87, हां. तर 87 मध्ये बघा एक्सची व्हॅल्यू दिलेली आहे अगोदर, x² त्याचा, एक तर त्याचा स्क्वेअर करा अगोदर आणि मग ते हे करा, काय करा आपलं, कॉन्जुगेट आपलं रॅशनलाइज करा, किंवा आधी रॅशनलाइज करा मग स्क्वेअर करा, काहीतरी करा. चला आधी रॅशनलाइज करूया. एक्स इज इक्वल टू भलं मोठं आहे, आता लिहित बसा, √3a + 2b प्लस या ठिकाणी 3a - 2b. बघा एका दिवसाचा खेळ जरी असला हा कुठलीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, पण त्याच्या पाठीमागचे परिश्रम हे 2 वर्ष 3 वर्षापासूनची मेहनत असते. हां, जर एखाद्याचा तो दिवस नसेल तर लक ॲट दी एंड, लक मॅटर ॲट दी एंड, बट है ना पॉइंटमध्ये 1% लक म्हणू शकता, 99% आपली मेहनत असते. इंटू काय असेल, 3a + 2b, मायनसच्या जागी प्लस असेल 3a - 2b आणि तेच वरती असेल
3a प्लस 2b प्लस 2b प्लस 3a माइनस 2b, ठीक है। तर बघा आता काय येते है, एक्स इज इक्वल टू ए माइनस बी ए प्लस बी, ए स्क्वेअर माइनस बी स्क्वेअर ह्याचा स्क्वेअर 3a प्लस 2b है ना, मायनस ह्याचा स्क्वेअर 3a मायनस 2b है ना। मायनसला जर मध्ये घुसवलं तर हे मायनस आणि हे प्लस होऊन जाते, बरोबर आहे। तर इथं हे कॅन्सल आउट होऊन जाते, ते करूया नंतर आपण। आता वरती बघा, सेम सेम असल्यामुळे ह्याचा स्क्वेअर असेल, कळालं का? जे आहे इथं तेच इथं आहे, बघा प्लस प्लस हे मायनस मायनस म्हणजे त्याचा स्क्वेअर आहे, म्हणजे ए प्लस बी ब्रॅकेट 3a प्लस 2b, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर 3a मायनस 2b प्लस 2ab, 2ab 2 × ab म्हणजे ह्या दोघांचा प्रॉडक्ट असेल, ह्या दोघांचा प्रॉडक्ट असेल, प्रॉडक्ट ह्या दोघांचा प्रॉडक्ट, ठीक आहे। तर ह्या दोघांचा प्रॉडक्ट काय असेल, ए प्लस बी ए मायनस बी, लॉज ऑफ रॅडिकल्स, म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 9a स्क्वेअर मायनस 4b स्क्वेअर, ठीक आहे, कळलं का? 4b स्क्वेअर। तर बघा आता या ठिकाणी कॅन्सल आउट काय काय होते त्या हिशोबानं, कॅन्सल आउट हे प्लस 2b मायनस 2b, इथं खाली प्लस 3a मायनस 3a, खाली येते 4b, एक्स इज इक्वल टू 3 × 3 = 6 बोले तो 6a प्लस या ठिकाणी 2, आणि हे इथं येऊन जाईल 9a स्क्वेअर मायनस 4b स्क्वेअर अपॉन 2b × 2b 4b अपॉन 4b, ठीक आहे। हे आलेलं आहे, आता 2 कॉमन घेऊ शकतो आपण वरती, 2 जर कॉमन घेतलं तर काय येऊन जाईल 3a प्लस ब्रॅकेटमध्ये 9a स्क्वेअर मायनस 4b स्क्वेअर अपॉन खाली काय 4b है ना, 4b म्हणजे 2 1 जा 2 2 जा, म्हणजे 2b राहील फक्त खाली 2b, बरोबर आहे। ही एक्स ची व्हॅल्यू आलेली आहे। तर आता आपल्याला काय करायचे, x² bx² प्लस b है ना, म्हणजे ह्याचा स्क्वेअर करायचे, कंप्लीट ह्याचा स्क्वेअर करायचे आपल्याला है ना, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स bx² है ना, आणि त्याला अजून बी ने मल्टिप्लाय करायचं, bx² प्लस बी, त्याच्यातच बी ऍड करायचे अजून, ठीक आहे का? तर आता बघा, हे x² ला x² आहे, इंटू बी, मी इथं बी लिहितो, इंटू बी आणि प्लस बी आणि प्लस बी, जमलं का सगळा कार्यक्रम? bx² प्लस बी, x² bx² प्लस बी। तर आता काय करतो मी, 2b चा स्क्वेअर काय येते, 4b स्क्वेअर, 4b स्क्वेअर है ना। मग हे फक्त आता हे इथपर्यंतच राहिलं, वरचा स्क्वेअर तेवढा करायचा, हा वरी जेवढं दिसते त्याचा स्क्वेअर करायचा, याचा स्क्वेअर करायचा, खाली 4b स्क्वेअर। आता हे बी आणि इथलं हे कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे खाली राहील फक्त 4b। आता वरच्याचा स्क्वेअर आधी करून घेऊया, काय येते बघा, 9a स्क्वेअर प्लस 9a स्क्वेअर मायनस 4b स्क्वेअर, ए स्क्वेअर प्लस ह्याचा स्क्वेअर है ना, प्लस 2ab, 2 × 3a इंटू काय येते हे 9a स्क्वेअर मायनस 4b स्क्वेअर मायनस 4b स्क्वेअर, ठीक आहे, हे आलेलं आहे, अपॉन 4b अपॉन 4b प्लस इकडं b/1, आवाज येतोय का? b/1, यस आवाज येतोय, माईक चेक माईक चेक, हां। तर आता या ठिकाणी पुढचं पुढचा कार्यक्रम 4b, आपलं हे घ्या LCM, लांबलचक आहे सगळं 4b, ठीक आहे। आणि वरती काय येते बघा, आता 4b 9a स्क्वेअर 9a स्क्वेअर 18a स्क्वेअर, ठीक आहे, 18a स्क्वेअर, आणि मग मायनस 4b स्क्वेअर, मायनस 4b स्क्वेअर, मायनस 4b स्क्वेअर प्लस 2 3 = 6, 6a आणि जे काय असेल ते 9a स्क्वेअर मायनस 4b स्क्वेअर, 4b स्क्वेअर प्लस प्लस 4b LCM असेल, ठीक आहे। 4b काय आहे बेटा, LCM आहे, इथं 1 आहे, त्याच्यामुळे 4b ने इकडे मल्टिप्लाय केल्यानंतर 4b स्क्वेअर प्लस 4b स्क्वेअर मायनस 4b स्क्वेअर प्लस 4b स्क्वेअर, कॅन्सल कॅन्सल झालं हे। आणि आता इथं काय करू शकतो आपण, कॉमन घेऊ शकतो वरती,
करेक्ट चाललाव का आपण का दुसरीकडेच कुठं भरकटायला. तर आपल्याला bx² + b एक्स ची व्हॅल्यू ह्याचा उपयोग आपल्याला कुठं तर करावा लागणार आहे याचा. याला मी इक्वेशन स्टार घेतो तरच ते फिट बसेल ऑप्शन नुसार जर बघायचं झालं तर. आता ह्याला ह्याच्या फॉर्मॅटमध्ये लिहावं लागेल. 4b ला खाली 4b आहे, इथं 6a येण्यासाठी हां 3 कॉमन घेऊन टाका वरून, बस येऊन जाते. आफ्टर टेकिंग 3 कॉमन 3a कॉमन, 3a कॉमन जर घेतलं तर 6a साईन 3 18, हां 6a प्लस 6 3 प्लस 2 9a² मायनस 4b² डिवायडेड बाय 4b डिवायडेड बाय 4b. कळालं का? हे तर कॅन्सल झालं बघा. हे आता राहिलं हे आणि हे, ह्या दोन टर्म्स मधून 3a कॉमन घेतलं, 3 6 18 आणि 3 2 6, कळालं का? अपॉन 4b, अपॉन 4b ह्या पूर्ण टोटल येला आहे अपॉन 4b. तर आता बघा काय येतंय, 3a ला 3a ऍज इट इज है ना, इथंच ही खरी गंमत आहे. 3a ला 3a ऍज इट इज आणि हे पुढचं जे काही कार्यक्रम दिसतोय बघा हा पूर्ण ज्याला मी आता इथं हे केलेलं आहे. तर हे 6a बघा, 6a प्लस 2 9a² मायनस 4b² अपॉन 4b इज नथिंग बट x, म्हणजे जे आपलं ओरिजिनल x होतं त्याचं हे रॅशनलाइज केल्यानंतरचं वर्जन आहे ना. आणि हे तिथं ठेवायचे 3ax. मीन्स अल्टिमेटली आन्सर क्या आहे बेटा, 3ax इज द आन्सर. ठीक आहे, मस्त आहे क्वेश्चन, आवडला आपल्याला. 3ax ठीक आहे, ऑप्शन सेकंड. चला 88, हां 88 पण मस्त आहे. 88 88 ये तो हाथ में लेने के बाद सलून वाली फीलिंग आती है. साइड बाय साइड चालू करना चाहिए बिजनेस. 87 हो गया. 88 देखो, 88 88 पण मस्त क्वेश्चन आहे. 87 88 हे दोन क्वेश्चन चांगले आहेत, बाकी 89 सोपाच आहे, 90 तर सोपाच आहे आणि 85 एक जरा बरा होता. हे तीन आणि पहिल्याचे दोन, पाच एक, पाच सहा क्वेश्चन जरा चांगल्या क्वालिटीचे आहेत, 20 पैकी 5-6 क्वेश्चन. बाकीचे 5-7 थोडेसे मिडल लेवलचे आहेत, मॉडरेट. बाकी 10 क्वेश्चन तर ॲव्हरेजच क्वेश्चन आहेत, सोपे, जे की ॲव्हरेज स्टुडंट किंवा जो रेग्युलर स्टडी करणार आहे त्याला तर 10-10 क्वेश्चन तर येणारच 100%. हां, ज्यांचे 15-14-15 क्वेश्चन आले तो जरा थोडा इतरांपेक्षा जास्त मेहनत करणारा असेल थोडंसं. आणि ज्याचे सगळ्याच्या सगळे आलेत किंवा एखाद दुसरा चुकला आहे तोच खरा खिलाडी असेल आणि त्याचंच सिलेक्शन होण्याचे चान्सेस असतील. ठीक आहे, शाहूमध्ये एंट्री म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे बेटा. शाहू एक ऐसी सिस्टीम आहे जो आपको पहुंचा सकती है आपके सपने जो भी है, डॉक्टर बनने के या IIT इंजीनियर बनने के, वो पूरा करने में. जैसे यहाँ पे हम मेहनत लेते वैसे वहाँ पे एक सिस्टम है जो बहुत ही क्वालिटी लेवल की सिस्टम है, डिसिप्लिन्ड सिस्टम है और पूरे दुनिया में, यस पूरे दुनिया में नाम है शाह कॉलेज का अगर देखा जाए तो. बिकॉज शाह कॉलेज ने ढेर सारे डॉक्टर्स इस दुनिया को दिए हैं, शाह कॉलेज ने ढेर सारे इंजीनियर्स इस दुनिया को दिए हैं. ठीक है, फैक्ट्री है, फैक्ट्री डॉक्टर्स और इंजीनियर्स. चलो क्वेश्चन नंबर 88. देखो हाँ बघा, थोडंसं जर डोकं लावलं, स्क्वेअर आहे, स्क्वेअर स्क्वेअरची ॲडिशन आहे. ठीक आहे, आणि स्क्वेअर कधी पण निगेटिव्ह नसतो. मग आता तीन स्क्वेअर आहे, तीन असतील किंवा दोन असतील, त्यांची ॲडिशन जर 0 येत असेल याचा अर्थ 100% हा आहे की त्या ठिकाणी 0 0 0 असणार आहे. म्हणजे थोडक्यात बघा, a² + b² + c² = 0 असं काही असेल. ठीक आहे, तर स्क्वेअर तर निगेटिव्ह नसणार आहे, म्हणजे बाबा असं ह्याचं -4 येईल, पुन्हा ह्याचं +4 येईल, मग ते कॅन्सल होईल, किंवा ह्याचं +8 + 8 आणि -16, मग ते 16 - 16 कॅन्सल 0, असं काही. स्क्वेअर तर निगेटिव्ह नसतोच, विषय संपला. म्हणजे 100% या ठिकाणी हे पण 0 पाहिजे, हे पण 0 पाहिजे आणि हे सुद्धा 0 पाहिजे, तरच हे इथं या ठिकाणी लेफ्ट आणि राईट मॅच होते, अदरवाईज नॉट. ठीक आहे, मग बघा इथं काय दिलं, एच्या ठिकाणी दिलेलं आहे sin² θ1 प्लस बीच्या ठिकाणी दिलेलं आहे sin² θ2 प्लस सीच्या ठिकाणी दिलेलं आहे sin² θ3
थ्री इज इक्वल टू जीरो। ठीक है, तर बघा आता लक्ष द्या, हे जे काही झिरो आलेलं आहे मी आता सांगितल्याप्रमाणे, म्हणजे इथं सुद्धा झिरो पाहिजे, इथं सुद्धा झिरो पाहिजे, ह्याचा आन्सर इथं सुद्धा झिरो, म्हणजे झिरो प्लस झिरो प्लस झिरो इज इक्वल टू झिरो, म्हणजे साईन स्क्वेअर थीटा, थीटा वन थीटा टू थीटा थ्री, याला एक रिप्रेझेंटेटिव्ह फॉर्म मध्ये मी थीटा लिहिलेला आहे, ते झिरो पाहिजे। आणि ते झिरो केव्हा येईल बेटा, जेव्हा थीटा काय असेल साईन झिरो झिरो आणि पायला एक झिरो येईल, ठीक आहे, 180 ला एक, बरोबर आहे। हे सगळ्यात महत्वाचं इथं, फक्त झिरोच नाही पायला सुद्धा। रिपिटेशन माहिती पाहिजे, थोडंसं एक्स्ट्रा मध्ये येतं हे, है ना, जे ते आपण काढत असतो बघा, सर्कल काढतो, ठीक आहे, कोऑर्डिनेट ऍक्सिस सर्कल आणि ते सगळ्या व्हॅल्यूज, पुन्हा ते व्हॅल्यूज रिपीट होतात क्वाड्रंट वाईज, त्याचे फक्त साईन वगैरे चेंज होतात, पाय काही व्हॅल्यूज पाय बाय टू ला रिपीट होतात, साईन चेंज होतात क्वाड्रंट वाईज, ते आपल्याला माहिती पाहिजे। तरी झिरो जे आहे साईन झिरो झिरो, साईन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू झिरो, म्हणजेच साईन थिटा इज इक्वल टू झिरो। आणि हे झिरो केव्हा भेटते, झिरोला एक भेटते आणि पायला एक भेटते 180 ला, ठीक आहे। तर आता या दोन्हीसाठी आपण चेक करावं लागणार आहे आपल्याला, हे सगळ्यात महत्वाचं आहे। आता आपल्याला काय विचारलंय बघा, सगळ्यात महत्वाचं आहे नॉटला अंडरलाईन करा, नॉट, ठीक आहे। देन विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट पॉसिबल व्हॅल्यू, नॉट पॉसिबल व्हॅल्यू, पॉसिबल व्हॅल्यू नाही कशाची, हे कॉस थीटा वन, बघा इथं लिहितो आता मी, पॉसिबल व्हॅल्यू नाही आहे बेटा, नाही आहे पॉसिबल व्हॅल्यू, नाही आहे। कॉस थीटा वन प्लस कॉस थीटा टू प्लस कॉस थीटा थ्री, ह्याची पॉसिबल व्हॅल्यू नाही आहे। तर आता बघा काही असू शकतंय, थीटाची व्हॅल्यू जी आहे थीटा वन, म्हणजे तिन्ही पण झिरो असतील, है ना, थीटा वन म्हणजे या ठिकाणी फर्स्ट केस, केस आपल्याला वेगवेगळ्या केस सॉल्व कराव्या लागतील, है ना। थीटा वन इज इक्वल टू थीटा टू इज इक्वल टू थीटा थ्री इज इक्वल टू झिरो, तिन्ही पण जर झिरो असतील, कॉस झिरो वन प्लस वन प्लस वन म्हणजे हे असेल थ्री, इथं थ्री आहे का, आहे आहे थ्री आहे, म्हणजे हे पॉसिबल व्हॅल्यू आहे, इट्स अ पॉसिबल व्हॅल्यू, ठीक आहे, हे फर्स्ट ऑप्शन मध्ये आहे बघा। म्हणजे आता पुढचं बघूया, म्हणजे हे आन्सर नाही आपल्याला, नॉट पॉसिबल, पॉसिबल नसलेली, ठीक आहे, लगेच उत्साही कार्यकर्ते असतात, लगेच टिक करून टाकतात। त्याच्यानंतर बघा, थीटा वनला पाय घ्या, थीटा टू आणि थीटा थ्रीला झिरो घ्या, है ना। आता इथं एक फरक येतो की कॉस पायची व्हॅल्यू जी आहे, है ना, आता झिरो असल्यामुळे साईन प्लस मायनस मॅटर करत नाही, है ना, कारण पण इथं मॅटर करते बघा, पाय कॉस झिरो, कॉस झिरो काय आहे बेटा, वन आहे, पण कॉस पाय जे आहे ते मायनस वन आहे, हे सगळ्यात इथं महत्वाचं आहे। थोडंसं हे जरा माझ्या मते एक्स्ट्रा म्हणू शकता तुम्ही, है ना, जी इन्फॉर्मेशन आपल्याला पाहिजे 11 12 च्या दृष्टिकोनातून, ठीक आहे, ॲडव्हान्स्ड थोडंसं, पण तेवढं पण जास्त काही नाही आहे, ठीक आहे, आपण इथं सगळं घेतोच हे। तर बघा, थीटा वन जर पाय असेल, कॉस थीटा वन म्हणजे मायनस वन, मायनस वन प्लस, है ना, हे थीटा टू आणि थीटा थ्री झिरो, कॉस झिरो कॉस झिरो काय ते वन वन वन, झिरोला वन येते ना, प्लस वन आणि पायला मायनस वन, कॅन्सल कॅन्सल, प्लस वन, प्लस वन कुठं दिसते का, प्लस वन नाही आहे, नाही आहे तर द्या सोडून, काही अडचण नाही, ठीक आहे। नेक्स्ट बघा, केस थ्री, भरपूर केसेस तयार होतील, थर्ड केस, थर्ड केसमध्ये थीटा वन पाय घ्या, थीटा टूला पण पाय घ्या, थीटा थ्रीला झिरो घ्या, है ना, आणि आता कॉस थीटा वन मायनस वन येईल, है ना, प्लस ह्याला पण मायनस वन येईल आणि ह्याला वन येईल, मायनस वन प्लस वन कॅन्सल, मायनस वन आन्सर येईल, मायनस वन आहे का, येस, थर्ड ऑप्शन, थर्ड ऑप्शन आहे, ठीक आहे, म्हणजे ही पण पॉसिबल व्हॅल्यू आहे, ही पण पॉसिबल व्हॅल्यू आहे। त्याच्यानंतर केस फोर, फोर्थ केस बघा, आता इथं आता हे आपल्या मनावरच आहे, तिन्ही पण पाय घेऊन बघू, आता थीटा वन थीटा टू आणि थीटा थ्री तिन्ही पण पाय घेऊन बघू, ही एक केस राहिली आहे माझ्या मते, है ना, झालं नाही, हां, तर मायनस वन प्लस मायनस वन प्लस मायनस वन म्हणजे हे मायनस थ्री येणार, आणि मायनस थ्री या ठिकाणी आहे सेकंड ऑप्शन, म्हणजे ही पण पॉसिबल व्हॅल्यू आहे। आता राहिलं एकच मायनस टू, म्हणजे फोर्थ ऑप्शन, म्हणजे 100% फोर्थ ऑप्शन इज नॉट अ पॉसिबल व्हॅल्यू, म्हणजे करेक्ट आहे ऑप्शन फोर। त्याच्यामुळे हा चांगला क्वेश्चन आहे, मला आवडलेला आहे, आय लाईक इट, मस्त आहे। 89 बघा, 89 सोपाच आहे, एम स्क्वेअर मायनस एन स्क्वेअर, ठीक आहे, तिथं फक्त तुम्हाला हे करायचे, काय करायचे, हे करायचे म्हणजे सॉल्व करायचे, बघा 89 आणि 90, चला बाबा विषय संपला, भूक लागली मला।
जे मुलं NTSC ची तयारी करतात त्यांच्यासाठी शाऊ स्क्रीनिंग म्हणजे सोपाच खेळ आहे. थोडंसं आपली लेवल वाढवायची आणि एकदम 10वीला सिरियस होऊन चलत नाही. जे कोणी 7th 8th वाले बघत असतील व्हिडिओज, बेटा अगोदरपासूनच सिरियस झालं पाहिजे. ठीक आहे, एका वर्षात तीर मारणं हे अशक्य तर नाही पण अवघड असतं. किमान 9वीला तरी जाग येणं गरजेचं आहे. जेवढी लवकर जाग येईल तेवढा फायदा असेल. अवेअरनेस इज इम्पॉर्टंट. हां, M² - N² खूप झाली फिलॉसॉफी. बघा आता M² - N² M² - N² तर आता M चा स्क्वेअर म्हणजे tan A + sin A चा स्क्वेअर - N चा स्क्वेअर म्हणजे हे tan A - sin A चा स्क्वेअर. आता ह्याचा स्क्वेअर काय येते? tan² A + sin² A + 2 tan A sin A है ना. पुन्हा मायनस ब्रॅकेट मध्ये लिहूया, पुन्हा साइन चेंज करूया. tan² A + sin² A - 2 tan A sin A. आता मायनसला मध्ये घुसवा, हे मायनस, हे प्लसचं मायनस, हे मायनसचं प्लस होऊन जाईल आणि काय कॅन्सल होईल बघा आता तुम्हीच. हे बघा, हे कॅन्सल, हे कॅन्सल. तर आता हे 2 + 2 = 4 tan A sin A 4 tan A sin A. ठीक आहे, हे M² - N² ची व्हॅल्यू आलेली आहे. पण असंच्या असं दिलेलं नाही आहे. ऑप्शन बघा थोडेसे विचित्र दिलेले आहेत. फर्स्ट आणि सेकंड ऑप्शन असण्याचा प्रश्नच नाही आहे. √√M आपल्याला हे देऊ शकत नाही. आता MN काय करायचं अशा वेळी, थोडंसं ऑप्शन थ्रू जाण्याचा प्रयत्न करायचा. MN बघायचं, MN ची व्हॅल्यू काय येते. M इंटू एन म्हणजे ह्या दोघांचा प्रोडक्ट. ह्या दोघांचा प्रोडक्ट काय ते A + B A - B म्हणजे tan² A - sin² A हे येऊन जाईल प्रोडक्ट. बघा ना तिथं दिलंय A + tan A + sin A tan A - sin A है ना. तर आता इथं टॅनला कसं लिहितो मी, sin² A / cos² A. टेक्नॉमेट्री म्हणजे सगळा जुगाडू खेळ आहे, जुगाडू, ज्याचं नेवर एवर गिव्ह अप ॲटिट्यूड असेल. काय ना काय करत राहायचं करत राहायचं, त्याला ट्रिग्नॉमेट्रिक आन्सर भेटून जाते. sin² A - आता ह्याला तिकडे घेऊन जावा, sin² A * cos² A. sin² A जर कॉमन घेतलं तर ब्रॅकेटमध्ये 1 - cos² A / cos² A. तर आता हे काय येऊन जाते बघा, तर इंक संपली. sin² A * 1 - cos² A इज नथिंग बट sin² A है ना. अपॉन काय आहे, cos² A. अपॉन आहे cos² A. sin² A / cos² A tan² A. tan² A * sin² A बघा, आणलं आपण इथपर्यंत म्हणजे. हां पण अरे हां, आपल्याला टॅन ए साईन ए म्हणजे ह्याला, हां, स्क्वेअर रूट मध्ये टाका म्हणजे हे पण स्क्वेअर रूट मध्ये जाईल है ना. स्क्वेअर रूट मध्ये गेल्यानंतर मग त्याच्या बाहेर आल्यास काय येतं, हे tan A * sin A. ठीक आहे, आणि आपल्याला हेच पाहिजे होतं. बघा म्हणजे ह्यालाच आपण कसं लिहू शकतो, 4 है ना tan A * sin A. रिव्हर्स इंजिनिअरिंग जर बघितली ठीक आहे, तर ती कुठून सुरुवात झाली होती, इथून है ना. ह्याची व्हॅल्यू ही आलेली आहे म्हणजेच कळालं का, रिव्हर्स इंजिनिअरिंग म्हणतात ह्याला. तर हे ह्याच्याऐवजी मी हे लिहू शकतो, √MN. कळालं का, म्हणजे ऑप्शन आहे थर्ड ऑप्शन. थर्ड ऑप्शन करेक्ट. ओके चलो, लास्ट क्वेश्चन बाकी बेटा. क्वेश्चन नंबर 90, लास्ट क्वेश्चन. प्रोबेबिलिटी का क्वेश्चन है, बहुत ही सिंपल क्वेश्चन है. रीड द क्वेश्चन. चलो अब रीड तो कर लिया होगा आपने. अब आया है या नहीं आया है दैट मैटर्स. अब बैक कंटेंट्स क्वेश्चन नंबर 90. अ बैग कंटेन्स 12 बॉल्स. एक बैग है, उस बैग में
बॉल्स है, 12 बॉल्स है ना, बॉल 12 बॉल्स। हाँ आता त्याच्यामध्ये काही व्हाईट आहेत आणि काही नॉन व्हाईट आहेत, ठीक आहे। तर व्हाईट किती आहेत, एक्स एक्स व्हाईट व्हाईट आहेत है ना, एक्स व्हाईट आहेत। जर एक्स व्हाईट असतील तर नॉन व्हाईट 12 - x, ठीक आहे, 12 - x। वन बॉल इज ड्रॉन ॲट रँडम। हाँ आता एक बॉल काढला तर त्याची प्रॉबिलिटी काय असेल, इफ 6 more white balls ॲडेड, हाँ प्रॉबिलिटी देन द व्हॅल्यू ऑफ एक्स, 6 more white balls। आता ही फर्स्ट केस आहे, फर्स्ट केस। सेकंड केस मध्ये काय केलेलं आहे, 6 आणखी white ball ऍड केलेत, तर ती पण केस लगेच आपण तयार करून घेऊया। बघा या ठिकाणी तर काय ते बघा, तर हे 12, आता 6 ऍड झाले म्हणजे किती झाले, 18 बॉल झाले, बॉल वाढले बेटा, चांगली गोष्ट आहे, ठीक आहे। तर आता त्याच्यामध्ये व्हाईट व्हाईट आणि नॉन व्हाईट, नॉन व्हाईट, तर व्हाईट बॉल किती झाले, 6 वाढले म्हणजे x+6 झाले है ना, बाकी नॉन व्हाईट चा घेणं देणंच नाही आपल्याला, जेवढे होते तेवढेच राहणार है ना, 12 - x, ह्या दोघांची ॲडिशन बघा, -x+x, हाँ करेक्ट आहे। तर इथं प्रॉबिलिटी काय येते बघा व्हाईट बॉलची, त्याच्यामधलंच आपल्याला कंपॅरिझन दिलेला आहे ना, प्रॉबिलिटी म्हणजे खाली टोटल आणि वरती व्हाईट, हाँ एक्स, ठीक आहे, प्रॉबिलिटी ऑफ व्हाईट। आणि इकडची प्रॉबिलिटी काय येते, प्रॉबिलिटी ऑफ व्हाईट बॉल खाली येणार 18, वरती काय येणार आहे व्हाईटचं x+6, आणि या दोघांमधलं रिलेशन दिलेलं आहे, या दोघांमधलं रिलेशन दिलेलं आहे, ठीक आहे, कळालं का। तर बघा काय आहे, प्रॉबिलिटी ऑफ ड्रॉइंग अ व्हाईट बॉल नाऊ, नाऊ म्हणजे ही, नाऊ म्हणजे ही करंट, करंट वाली करंट, नाऊ इज डबल टू दॅट ऑफ द प्रिवियस प्रॉबिलिटी, म्हणजे ही x/12 है ना, ड्रॉइंग अ व्हाईट बॉल, व्हाईट बॉल बरोबर आहे, देन द व्हॅल्यू ऑफ एक्स। झालं, हे सोपा खेळ आहे, बेक बे बेसक 12 है ना, 6 1 6, 37 18 है ना, x+6 इज इक्वल टू, तिकडे गेल्यानंतर हे 3x होऊन जाईल बरोबर आहे, आणि हे x तिकडे गेल्यानंतर 2x, आणि इकडे राहील 6, बेक बे बेत्रिक 6, बोले तो एक्स ची व्हॅल्यू आली 3, म्हणजे ऑप्शन 1 म्हणजे फर्स्ट ऑप्शन करेक्ट आहे। आणि या ठिकाणी डिस्कशन झालेलं आहे बेटा, आणि खूपच माझ्या मते याच्यामध्ये 20 क्वेश्चन, 5 6 5 6 7 8 क्वेश्चन थोडेसे अवघड, बाकीचे 5 6 क्वेश्चन मॉडरेट लेवलचे मिडल, आणि बाकी तर सोपेच होते, एकदम सोपे, म्हणजे 100% 8वी 9वीचे जे काही हुशार मुलं असतील ते आरामात सॉल्व करू शकतील ह्याच्यातले सोपे वाले क्वेश्चन, ठीक आहे, आणि मीडियम वाले क्वेश्चन सुद्धा। तर अशी मी प्रार्थना करतो ईश्वर चरणी की मॅक्झिमम मुलांचं शाहू स्क्रीनिंगमध्ये सिलेक्शन व्हावं आणि ते स्वर्गाचं द्वार तुमच्यासाठी खुलं व्हावं, हीच अपेक्षा करतो ईश्वर चरणी, आणि आपली रजा घेतो। जय हिंद, धन्यवाद, मिलते रहिए, हंसते रहिए और पढ़ते रहिए, बिकॉज 11th 12th बहुत ही इंपॉर्टेंट है बेटा, ठीक है, बहुत ही इंपॉर्टेंट है। चाहे 10th में आपने पढ़ाई की हो या ना की हो, लेकिन 11th 12th में आपको पढ़ाई करनी ही चाहिए, भले ही शव कॉलेज आपको मिले या ना मिले है ना, बहुत सारे ऑप्शन्स है आजकल, तो बहुत सारे कॉलेजेस है ना। एकदा आपण चूक केली असेल आयुष्यामध्ये, 10वीला आपण थोडंसं कमी पडले असू, तर आता ती चूक सुधारून घ्या, 11वी 12वीला अभ्यास करा, जीव तोडून अभ्यास करा आणि तुमचे स्वप्न पूर्ण करा। चला धन्यवाद।